व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शरण्ये त्र्यंबके गौरी
समस्त गावकरी बंधूंनो, आपल्या गावावर आई जगदंबेची कृपा आहे म्हणून आपल्या गावातले समदे लोक सुखा समाधानानं नांदताय. दर वर्षाप्रमाणे याही वर्षी आपण आई जगदंबेचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला आणि आई जगदंबेचा आशीर्वाद पदरात पाडून घेतला. बोला आई जगदंबेचा. गावकरी बंधूंनो, मला तुम्हासनी आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे येतातच, तसं आमच्या बी आयुष्यात अनेक चढ उतार आले, पण आम्ही प्रत्येक वेळी त्यातून सही सलामत बाहेर पडलो. ती आई जगदंबेची कृपा होती म्हणून आणि माझ्या या शंकरची साथ होती म्हणूनच आम्ही एवढा मोठा कारखाना उभा केला, शेतीचा पसारा वाढवला. पण एक वेळ अशी आली की आम्ही मोठ्या हिकमतीनं उभा केलेला हा लोलाना आता कोसळतोय की काय. पण नाही, त्यावेळी माझा यो शंकर माझ्या पाठीशी अगदी आधारस्तंभासारखा उभा राहिला. त्यानं हा उभा केलेला डोलारा कोसळू दिला नाही तर त्यावर अनेक इमले चढवले. माझ्या प्रगतीचा आणि भरभराटीचा खरा धनी आहे यो माझा शंकर. आबा बोलू दे गोरा, बोलू दे, मला माझं मन मोकळं करू दे. एखादी गोष्ट जिद्दीनं आणि नेकीनं साध्य करायची असल तर माणसाला स्वतःचं आयुष्य स्वतःचं जीवन समद समद इसरावं लागतं तरच यश मिळत. माझ्या शंकरनं हेच केलं. माझा कोसळणारा डोलारा सावरण्यासाठी तो समद इसरला. अवं लग्नासाठी सुद्धा तो थांबला, पण आम्ही आता त्याला थांबू देणार नाही. माझ्या शंकर साठी जिनं 10 वर्ष वाट पाहिली लग्नासाठी ती त्याची बाल मैत्र आणि माझे मित्र जिगरी दोस्त उत्तमराव शिंदे यांची कन्या गौरी हिच्याशी आमच्या शंकरचा विवाह आम्ही लवकरात लवकर लावून देणार आहोत. ए वाजवा रे वाजवा. या राघूला चहा आणायला सांगितलं अजून का नाही आणलं त्यानं? अरे राघू चहा आणखी. शायद मेरे शादी का ख्याल दिल में आया है. होईल होईल शादी होईल तुझी, इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें शंकर्या ये बाबा ये आलो आबा आलो. अरे इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें चाय पे बुला लिया. ये बस बस. आज समद्या गावामोर माझ्या या लेकरामुळं माझी छाती कशी अगदी अभिमानानं फुलून आली. स्वतःच केवढं कौतुक्य. जसं काय शंकर तुमच्या एकट्याच आहे, माझं बी लेकरू आहेच की ते. वय वय तुझं पण आहे. आबा तुमच्या दोघांचं मन खूप मोठं आहे. माझ्यासारख्या अनाथ मुलाला तुम्ही दत्तक घेतलं, आईची सावली दिली, मला आधार दिला, शिकवलं, मोठं केलं. मी तुमच्यासाठी घरासाठी किती केलं ना, तरी त्याचे उपकार मी नाही फेडू शकणार. खबरदार, पुण्यांदा अशी उपकाराची भाषा बोलला ना तर खबरदार. बाप कधी स्वतःच्या लेकरावर उपकार करतो? होईल
आबा तसं नाही पण चुप चुप एकदम चुप। पोरा 10 वर्ष झाली आमच्या लग्नाला तरी घरात पाळणा हल्ला नव्हता म्हणून तुला दत्तक घेतलं आणि वर्षभराच्या आत किसनाचा जन्म झाला बघ। तुम्हा दोघा भावात आम्ही कधी भी काय भी फरक केला नाही। तुम्ही किसनवर लई माया केलीस। तू आता इथं गावात राहिलास आणि किसनाला शिकायला शहरात पाठवलास। कर्जात बुडालेला आमचा कारखाना बाहेर काढलास आणि आता आमची माया तुला उपकार वाटायला लागली। वर काय बोलू नग तू काय भी बोलू नग बघ। आई तस नाही गाय आमच्या काळजाला घर पडतं असं बोललास म्हणजे आता लग्नाच्या तयारीला लाग। तुझं आणि गौरीचं लगीन झालं की पाटलींबाईच्या कमरेच्या किल्ल्या सुनबाईच्या कमरेला लावल्या की आम्ही दोघ कसं अगदी हरी हरी करायला मोकळे झालो बघ। अहो हरी हरी नंतर करा आधी या लेकराचं लगीन होऊ द्या आणि लग्नाच्या तयारीची काळजी बी नको। हा माझा भाव आहे ना दुबईला गेलेला तो लवकरच येतो या। हा तो एकटा समधी काम करेल बघा काय काळजी करायची नाही। हा ठीक आहे। अरे तुमच्या मायला अरे तुम्ही मालिश करता की जमीन सारवताय रे रोज चार चार रोटी आणताय ना। जोर लावा जोर लावा। तू काय तोडतो का काय पाय माझा। मामा तू सगळ्यांना मामा बनवतोस आणि टोपी पण घालतीय। अरे माझ्या चकुल्या आपल्या खिशामध्ये प्रत्येक मापाच्या टोप्या असल्या पाहिजेत। पर मामा याचा फॉर्म्युला काय आहे रे। याचा फॉर्म्युला काय नाही आपलं नेटवर्क पक्क असलं पाहिजे। नेटवर्क काय होत आहे मामा। हे बोल बच्चनगिरी होत आहे। बोल नाही कळलं ना। नाही चला दाखवतो तुम्हाला चला। टोपी त्याला रे त्याची टोपी याला त्याला हे ह्याची टोपी त्याला रे त्याची टोपी याला अक्कल ही अनमोल। हा समजून जाहो यारो आता सब है झोलम झोल। हा समजून जाहो यारो आता सब है झोलम झोल। सब है झोलम झोल रे बाबा। सब है झोलम झोल। रामू काका राम राम सलीम चुआ तुला सलाम उड़ गया पंछी पिंजरा खाली नाही दिला मी छदाम। राम राम सलीम चुआ तुला सलाम उड़ गया पंछी पिंजरा खाली नाही दिलामी छदाम। भेटू लवकर ये तो आता तोल मोल के बोल। भेटू लवकर ये तो आता दुनिया गोलम गोल। हा समझुन जाहो यारो आता सब है झोलम झोल। समझुन जाहो यारो आता सब है झोलम झोल। जिम्बा बाबा जिम्बा बाबा जिम्बा बाबा बोल। सब है झोलम झोल। जिम्बा बाबा जिम्बा बाबा जिम्बा बाबा बोल। सब है झोलम झोल। भोळ साधून घेतो डाव मस्त कलंदर महाबिलंदर सयाजी माझं नाव। अचूक
हेरून सावज भोळ साधून घेतो डाव मस्त कलंदर महापिलंदर सयाजी माझं नाव सरळ मार्गी चालवा कणिया सरळ मार्गी चालवा कडी न्यारा है डामाडोल हा समजून जा हो यारो आता सब है झोलम झोल हा समजून जा हो यारो आता सब है झोलम झोल जिम्बा बाबा जिम्बा बाबा बोल सब है झोलम झोल याची टोपी त्याला रे त्याची टोपी याला याची टोपी त्याला रे त्याची टोपी याला अक्कल ही अनमोल हा समजून जा हो यारो आता सब है झोलम झोल हा समजून जा हो यारो आता सब है झोलम झोल ए इकडे इकडे मला बोलवत यायला संधी पळाली का काय ए तू 162 हा चाल हा चाल 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 नमस्कार जेलर साहेब अरे फोटो तुम्ही मोठ मोठ्या व्यक्तींबरोबर आहात कोण आहात तुम्ही ए कैदी नंबर 162 हे काय 162 खरं सांगा कोण आहात सयाजीराव जाधव सयाजीराव जाधव काही दिवसापूर्वी गुप्त पोलीस खात्यातील एका पोलीस अधिकाऱ्याला राष्ट्रपती पदक मिळालं होतं त्याचंही नाव सयाजीराव जाधव अरे म्हणजे तुम्ही गुप्त पोलीस आहात या 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 तुम्ही गुप्त पोलीस खात्यात आहात अहो मी इथे काय करताय जेलात पडलोय शिक्षा भोगतोय मला फसवू नका मला विश्वासात घ्या मी तुमचा विश्वासघात करणार नाही काय करताय इथे काय नाही मी ड्युटीवर आहे ड्युटीवर जेल मध्ये कायद्याच्या विषयात कसली ड्युटी करताय सिक्रेट मधलं काम सिक्रेटच राहिलं पाहिजे ना साहेब म्हणजे तुम्हाला सिक्रेट मधलं काम कसं काय सांगणार आता तुम्ही म्हणताय तर तुम्हाला सांगायला काय हरकत नाही काय इथल्या जेल मध्ये मला स्पेशल सिक्रेट ड्युटीवर पाठवलंय मुख्यमंत्री साहेबांनी कोणत्या जेल मध्ये काय चाललंय याची डिटेल मध्ये त्यांना माहिती द्यायची रिपोर्ट पाठवून हा जेल झाला की मग दुसरा जेल झाला की मग तिसरा जेल माझा रिपोर्ट चांगला आहे ना साहेब हे काय सांगायला पाहिजे काय तुम्ही म्हणजे अगदी हिरा आहे हिरा हे बाकीचे समजे दगड आहेत तुमच्यासारखं पॉवरफुल नेटवर्क इथं खेडेगावात फुकट चाललंय हा तुम्हाला एखाद्या मोठ्या पोस्टवर पाठवा असं लिहणार आहे मी माझ्या रिपोर्ट मध्ये मेहरबानी साहेब मेहरबानी खरंच तुमची खरंच मेहरबानी झाली साहेब तुम्ही माझ्यासाठी असामान्य आहात देव नंतर म्हणाल की राक्षस मी एक काम करतो मी तुम्हाला शहरातल्या मोठ्या जेल मध्ये पाठवतो इथं काय हो इन्कमच्या नावाने बोंब अगदी माझ्या मनातलं बोललात साहेब समद्यांचं नेटवर्क ठाऊक आहे ना आपल्याला सिक्रेट मध्ये होतो ना इथं काय मिळणार आहे तुम्हाला सगळे चिल्लर साहेब सर्व शहरातल्या जेल मध्ये मोठे लोक असतात त्यांचं थेट दुबईशी नेटवर्क असते एकदा त्यांची आणि तुमची गाठ पडली ना कि तुमच्या 7 पिढ्या जेल मध्ये बसून खाणार आणि राहायला सुद्धा जेल मध्ये असताना तुम्ही मग तुम्ही शिफारस करणार ना
आता एकदा नेटवर्क ठरलं म्हणजे ठरलं हो. हा तुम्ही एक काम करा फक्त, आमच्या चांगल्या वर्तणुकीबद्दल आमची लवकर सुटका करायची. आजच करतो मी, पण आजच काम करतो. मी आजच करतो, मी पण आजच काम करतो ना. अहो तुम्ही कशाला काम करताय, तुम्ही आराम करा. आता जेल मध्ये मी तुमच्यासाठी नवीन खोली तयार करतो. एक बात बोलू क्या? बोल बोल. तू हम लोगों का मामा नहीं, तू हम लोगों का बाप है. बाप जहाँ सुख सोई घरी मिळत नाही त्या इथे जेलात भेटतात. समजेसनी जमत नाही शिरपतराव, त्यासाठी आपलं नेटवर्क पक्क असावं लागतंय. बोल बच्चन गिरीच खावा खावा तुम्ही लोक. बहुत भूक लगी यार. अरे मला कैदी नंबर 162 काय म्हणतो रे? चला साहेबाने बोलवलंय. राम राम साहेब. अरे या या साहेब, या या. हो उगा साहेब बी म्हणू नका. काय नाहीतर माझं नेटवर्क उघडं पडल आणि तुमचं पण. काय उगा संशयाला जागा नको ना. आता कोणाची पर्वा करायची नाही साहेब, तुम्ही मोकळे झालात. म्हणजे? म्हणजे चांगल्या वर्तणुकीबद्दल तुमची शिक्षा रद्द केली. खरं सांगताय? जितके तुम्ही खरे आहात ना तितकं खरं आहे. तेवढा आमच्या ट्रान्सफरच्या नेटवर्क लक्षात ठेवा. हा ती काय काळजी करू नका तुम्ही. मी इथनं बाहेर पडलो की तुम्ही जेल. हा जेल मध्ये शहरातल्या मोठ्या जेल ट्रान्सफर. इकडे सही करा. काय करायची? काय हे तुमचं सामान. बर आणि हे पैसे घ्या. नाही नाही पैसे कशा लोक असू द्या, प्रवास खर्चासाठी मी दिले. नाही राहू दे ना, कशा लोक असू द्या असू द्या. असं म्हणते काय? चला हाती आलेली लक्ष्मीला कधी नाही म्हणू नये. बर आहे तेवढं आमच्या ट्रान्सफरचं लक्षात ठेवा साहेब. ट्रान्सफरचं काय घेऊन बसलाय साहेब? मी तुम्हाला पण नाही विसरणार आणि तुम्ही मला. मामा तू? हा मीच, आत्ताच सुटून आलोय. काय सुटून आलास? तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही आत्ताच सुटून आलोय. तुला काय वाटलं काय मी पळून आलो काय? तुला कशाला पाहिजे चौकशा? ए आपलं फोटोचं नेटवर्क नीट सांभाळा. दी उगा जांभार चौकशा करतोय कोण पळाला कोण फाटला. फाटल्यावरून लक्षात आलं काय? मागच्या टायमाला तुम्हाला 100 रुपयाची नोट फाटलेली दिली होती. मग कुठे आहे बाबा? हे बघ तुला दाखवतो मी आता ती 100 रुपयाची नोट. हे बघ कसं फाटलाय ते बघ. तू फाडली असेल. नाही नाही मी कसं फाडेन? असं काय गेलो? हा बरं घे दुसरी बदलून दे. अडकला काय? काय तुझा दम? अरे उघड्या डोळ्यांनी एवढे पैसे बघितले होते काय कधी? तुझा दम नाही अडकणार तर काय होणार? एवढे पैसे? हा ये 100 दिलेत ना हे तुझ्या फाटक्या नोटीच्या बदल्यात. ही मागची उधारी आणि आता जे फोटो देशील ना त्याचे सगळे घे. आणि टीप? कानाखाली टीप काढीन, डोळ्यातून टिप गळतील. टिप 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 फोटो दे. काय चाललंय रे तुमचं? कुठे काय चाललंय? सगळे थांबले की मामा. माझ्यापेक्षा हुशार दिसतोय. देऊ काय एक तोंडात? द्या ना मामा. मामा आम्हाला दुबईची चॉकलेट द्या की. याला म्हणजे दुबईची चॉकलेट. काय दुबईची चॉकलेट संपली दुबई मध्येच. दुबईच्या लोकांनी खाऊन टाकली. काय म्हणताय मामा? तयार आहेत, फारच तयार आहेत पोर. ए गे 100 रुपये चॉकलेट खायची पाहिजे तेवढी. चला जा. चला चला.
आपलं नेटवर्क चालवायचं म्हणजे या लोकांना पैसे द्यावेच लागतात ना चॉकलेट साठी छोटी छोटी. चला माझ्या बरोबर खरा बरोबर बरं काय मामा एवढं दुबईहून आलात एवढं लांबून आलात सामान विमान कुठे मागच्या विमानातून येतो मी पुढच्या विमानातून आलो कळलं घरी सामान वाट बघत बायको वाट बघत असेल त्याला घरी अरे वा आरती घेऊन उभी आहेस मला कशा लोकांचा आरती ओळते तुझा बा म्हणाला होता काय कि जावई जेला तो झाला कि त्याची आरती ओवाळ म्हणून बोला काय झालं आओ लोकांचा समज आहे कि तुम्ही दुबईस ना आलायसा असं आहो जमाना सो भाजीच आहे नाही आज कोणची भाजी किती स्त्री चालू काय मी काय म्हणाल तू तर बायको म्हणून मला शोभून दिसते चला तिकडं तुझं आणि माझं नेटवर्क एकाच कंपनीच दिसते काय मामा दारातच छागीत वाटत चला आता जे काय ओवाळायचं ते ओवाळा एकदा आणि आम्हाला घरामध्ये येऊ द्या सोनियाचा दिन आला झालं होय एकदा तर झालं हाय झालं आता आत येऊ हो या की तुम्ही बाजूला झाला तर आतमध्ये येणार ना बापरे सगळं अंक सांबून गेले ये थोडा की काय होतंय दरवाजा उघडच आहे असू दे ना काय होतंय त्याने मला लग्नाची लई काम पडली आहेत त्याच तर टेन्शन आहे कसलं टेन्शन मला नो टेन्शन पण ही सगळी लग्नाची काम कराय तो मामा येतोय म्हणजे फुल टेन्शन सयाजी तू या सयाजी नाही सकुनी मामा अरे देवा म्हणजे निस्ता झोल जल बघा तुमचीच वाट बघत होते बघा काय म्हणतेस आपल्याला उद्या तुमच्या ताई साहेबांच्या घरी जायचंय ताईकडं कशाला त्यांनीच बोलवलंय शंकरच्या लग्नात मदत करायला शंकरचं लग्न त्याच्याच बालमैत्रिणीशी गौरीशी अच्छा म्हणजे गौरीनं डाव साधला म्हणायचा पण या मामाशी गाठ आहे म्हणाव ताईची अफाट इस्टेट मी तिला एकटीला बचू नाही देणार त्यात माझा हिस्सा आहे आणि मला तो हवाय आणि तस जर होणार नसल तर शंकरच्या आणि गौरीच्या लग्नाची मी वाट लावीन कुणीच बकरा दिसत नाही आले 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 बकरा ये इकडे इकडे हॅलो हॅलो बर झालं तुम्ही इथेच उभे आहेत म्हणून रिक्षेवाल्याचे पैसे देऊन टाका म्हणूनच तर म्हणतोय ना ते काय आमच्याकडे दुबईच्या नोट आहेत आता दुबईच्या नोट त्याला कशा चालतील माझं काय चालतंय द्यायला बघा दुबईच्या नोटा आमच्या वाड्यात सामान बी तेवढं घेऊन या बरं ठीक आहे आणतो त्यांना म्हणतेस मला वाटलं मलाच म्हणतेस खाऊनी पाटलिणीचा भाऊ जवळ जवळ येतो तवा रिक्षाचं पैसा आपल्यालाच द्यायला लावतो आवय मामा मामी म्हणजे आपल्या मालकास ते खायला काहार ना भुईला भार हाय बघा नुसता भार नमस्कार नमस्कार पाटील साहेब ये बाबा ये येरेवर आला नमस्कार करतो अक्षवंत सौभाग्यवती सौभाग्यवती भव बस बस वय 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 अगदी देवासारखं आलात बघा तुम्ही दोघं दुबईवरून आलो ना विमानातून उतरलो तो सरळ रिक्षा पकडली तो हिथं आलो द्यायला सुटे पैसे पण नव्हते सगळ्या दुबईच्या नोट आहेत ना या बघा दुबईच्या नोट इथे दे ना काय आणलंय ते
दावते यो ताई सर ही साड़ी आणली यांनी तुमासनी खास दुबई होऊन दुबई दुबई वरन भाऊजी ही शाल आणली तुमासनी वय वय दुबई वरन दुबई वरन दुबई वरन अरे पण हे समजा आमच्यासाठी कसं मानलं काय करणार आम्हा दोघांस की तरी तुमच्याशिवाय दुसरा कोण आहे तू तर माझ्या काजाला थात घातलास बघ बर आता तू कुठं बी जायचं नाही आम्ही कुठे जाणार ते शंकरच्या लग्नाचं तुला कळलं असं हा आमच्या जनात धावपळ जमायची नाही बघ होय होय समजा तुलाच बघावं लागेल दादा आम्हाला होय मी हा एकट्यानं होय समजा नेटवर्क सांभाळायचं म्हणजे जरा कठीणच आहे नेटवर्क नाही पण तुमची हारणार आहे म्हणजे काय सवालच नाही ना नाहीतरी हे समजा आमचंच आहे म्हणजे तुम्ही दोघे आमचेच आहेत ना आमची हीच अपेक्षा होती बघ तुझ्याकडनं बर तुम्ही भाऊ बहीण लई दिसानी भेटलाय तुम्ही बसा बोलत मी जातो कारखान्याला शंकर्या वाट बघत असेल ना शंकर्या बर येतो मी जायचं नाही कुठं बरं मी संध्याकाळी लवकर येतो येतो परत येतो मामा ए तुमचं सामान ठेवायचं कुठं ठेव माझ्या डोक्यावर सामान कुठे ठेवायचं असतं माहित नाही काय रे आमची कंची खोली ठाव नाही खाऊन खाऊन माजलेत नुसते आता तुम्ही कशाला खाताय नाही खात नाही नुसतं बघत होतो दुबईला पण असंच मिळतंय दादा ए आली 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 अरे दादा काय गो वहिनी दादाची तब्येत ठीक नाही वय वय बिघडलेलीच आहे शंकरचं गौरीशी लगीन ठरल्यापासून अरे काय बोलते तू आता यांच्या घरातला हिरा हे काय फुटक्या भांड्यात टाकणार आहे काय हा आता शंकर कुठं गौरी कुठं ही गोष्ट वेगळी पर गौरी चांगली पोरगी आहे दादा हा आता गरीब असली म्हणून काय झालं अरे पण दादा शंकरवर तिचं प्रेम आहे हा मग आहेच ना केवढं प्रेम आहे आता लोक म्हणत असतील कि तिचा डोळा तुमच्या इस्टेटीवर आहे म्हणून हे समजा प्रेमाचं नेटवर्क चाललंय तुमच्या पैशावर नजर ठेवून म्हणून आहो पण मला सांगा कंची पोरगी लग्ना बिगर इतकी वर्ष थांबेल का आणि तिचे आई बाप 10 वर्ष तिला लग्नाशिवाय ठेवतील काय तो बिचारा उत्तमराव शिंदे तिचा बाप त्याचं काय नाव असणार आहे याच्यात काय मोठी सून म्हणून तिला सगळी इस्टेट गिळंकृत करायची आहे का यांची आणि एकदा का लगीन झालं का उत्तमराव हितच या वाड्यात राहायला येणार हा आणि एकदा का शिंद्या घरामध्ये घुसलं की तुमचं नेटवर्क खल्लस तू आणि भाऊजी दोघ वाड्याच्या बाहेर रस्त्यावर नाही असं नाही होणार मग काय शंकरचं ठरल्याला लगीन मोडून टाकायचं मग शंकरला समजावणार कोण लई वळा येतो आता असं काय करताय सा आवो अजून येळ गेलेली नाही आईच आहे ती त्याची ताई साहेब समजावतील की शंकरला खरं म्हणजे या घरात येणारी सून कशी म्हणजे लक्ष्मी पाहिजे म्हणजे तिच्याकडे रगड पैसा भरपूर गडी माणसं शंकरला सोबत अशी मुलगी मी बघितली होती पर जाऊ दे जाऊ दे जाऊ दे कोण आहे ती पोरगी ते आडगावचे ते इनामदार आहेत ना त्यांची लेख तुझ्या घरात सोबून दिसल मी बोलणी करणार होतो तिच्या बापाशी पण जाऊ दे म्हटलं जाऊ दे दादा तू बोलणी कर मी असली समजावी ती बॅग घे बघू अरे मामा नमस्कार करतो बर झालं मामा तुम्ही आलात बरीच काम पडली नाही तसा थोडासा उशीरच झाला पण अजून काय बिघडलेलं नाही तिला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी काय ग तुम्ही बी बसाओ थोडा येळ
अगं पण काय झालं ते सांगशील का नाही? उग आपलं गाय घाबड आणि वासराचा पत्या नाही. काय झालं? मला शंकर आणि गौरीचं लग्न मंजूर नाही. तुला काही याड बीड लागलं वय? नाही याड लागलं होत. आता देवीने चांगली अक्कुल दिली मला. आहो ती गरीबा घरची पोरगी सोबत फुटकी दमडी बी आणायची नाही. आणि एकदा का तिजोरीच्या साव्या तिच्या कमरेला लागल्या आणि तिने घर धुवून नेलं म्हणजे आपला शंकर आहे भोळा. असं म्हणजे ही समजी अक्कल तुझ्या दुबईच्या भावाने दिली वाटत? कोणी मी? मी कशाला सांगू तिला? ती आता काय लहान नाही, तिला स्वतःलाच अक्कल आली. आता माझं म्हणणं बी ऐका. उत्तमराव माझा लहानपणापासूनचा मैत्र आहे आणि मी त्याला सबूत दिलाय की तुझी गौरी माझी सून म्हणून करून घेईन. आणि गौरी पण माझ्या संकरासाठी 10 वर्ष थांबली. अहो पण दादानं चांगलं वजनदार घरानं आणलंय. अहो शहरात शिकलेली पोरगी हाय. आपल्याला फकस्त शिकलेली सुनबाई नको आहे. आपलं घर सांभाळणारी, आपली संस्कृती रीतीरिवाज सांभाळणारी सून पाहिजे आणि आई जगदंबेची मनोभावे सेवा करणारी सून पाहिजे. म्हणून गौरीच या घरात सून म्हणून येईल. नाही तुमचं मत झालं हो, पण शंकरचं काय मत आहे हे तर विचारच घेतलं पाहिजे का नाही? नाही ना मामा, मी गौरीशीच लग्न करणार आहे. आई अगं चांगली मुलगी आहे ती, काय वाईट आहे तिच्यात सांग ना. चांगल्या चांगल्या घरात ना मागण्या आल्यात तिला, तिने माझ्यासाठी त्यांना नकार दिलाय. मी गौरीशिवाय दुसऱ्या मुलीचा विचारच करू शकत नाहीये. आई मी गौरीशीच लग्न करणार आहे. शाबास. म्हणजे तिला वाटलं ते तिने सांगितलं. नंतर असं व्हायला नको ना की आम्ही काही सांगितलंच नाही. ठीक आहे मामा, तुमचं नेटवर्क इथं नाही चालणार. आमचं शंकर भाऊ तुम्हाला असं तसं वाटलं वय. नेटवर्क नाही लागलं तर पुन्हा पुन्हा बटन दाबायचं आणि घंटी कवा वाजवल्याची वाट बघायची. कवाला कवा तरी घंटी वाजलच. आई नमस्कार. नमस्कार. गौरी आहे? आहे ना, या ना आत या. या तुम्ही बसा, मी चहा आणते. काय झाली का पूजा? तुम्हाला माहिती आहे देवीची पूजा झाल्याशिवाय माझा दिवसच सुरू होत नाही. चांगलं माहिती आहे. बसा ना. बरं गौरी, लग्नाची सगळी तयारी झालेली आहे, लवकरच मांडव लागेल. हा पण तुला आधीच एक गोष्ट क्लिअर करतो, एक व्यक्ती आल्याशिवाय मी लग्नाला तयार होणार नाही. मला माहिती आहे तुम्ही किशनची वाट बघताय ना. बरोबर ओळखलंस. माझा किसन सध्या अभ्यासात खूप मग्न आहे, खूप साधा आहे माझा किसन. अभ्यासाशिवाय तो दुसऱ्या कशाचा विचारच करू शकत नाही. Yeah.
थँक्यू थँक्यू. बर चल लवकर. कुठे? अरे कॉलेज मध्ये मस्त कंड आयटम आलायचा. सांगतो. अरे सगळ्या पोरांची तिने विकेटच घेतली. जाप जाप जा. चल चल राजेश मुलाच्या गॅरेज मध्ये जा आणि माझ्या या आयटमला त्याच्याकडे दे. त्याला म्हणा ब्रेक टाईट कर. मी जरा कॉलेजचा आयटम बघून येतो. लवकर चल लवकर चल चल चल. बाय एव्हरीबॉडी. थँक यू गर्ल्स. थँक यू. केसन केसन. चल बस लवकर. बाय बाय. हाय सानिया. हाय मिलिन. हाय रोजी. अरे किसन. अरे किसन. अरे कुठे तुझा तुकडा मॉडेल? अरे ते काय तुझीच वाट बघते रे. लड बापू लड. राणी. हा. अग हा फुगा नाहीये. नाही का? हो हे माझं हृदय. हो हो. कशाला खेळतेस खो खो? हो ना माझी बायको. यू स्टुपिड. बहुतेक किसन कठीण प्रकरण दिसतंय. चल आपण कल्टीच मारूया. तू तुमच्या मर्दांगीवर एका पोरीला पटवतायत ना? बघितलीस ना कसली फटाकडी होती ती. अरे सोड रे. किसन म्हणतात मला पटून दाखवतो हिला. तू आणि हिला पटवणार? इम्पॉसिबल. अरे सोड रे. चल लागली पाहिजे. चल लागली पाहिजे. लागली पाहिजे. चल हा. हे बघा मी जिंकलो तर सगळ्यांनी पार्टी द्यायची. हो चालेल. नो प्रॉब्लेम. रेडी. आणि ए जपून किसन. वाघीण आहे वाघीण. या वाघिणीला मी मियाव करायला लावीन. किसन ती बघ आली. आली का रे? आली 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 बघ ती बघ आली. नाटक चालू कर. हा एक काम कर. हे पॅलेट घे. हा ब्रश घे. ओके कलर्स आहेत ना? ओके चालू चालू. हाउ स्वीट. एवढं सुंदर पेंटिंग किसन तू काढलंस. खरंच विश्वास बसत नाही. वाव यार किसन ब्युटिफुल. काय सुंदर चित्र काढलंयस. अरे जे आम्हाला डोळे असून दिसू शकत नाही ते तुला आंधळेपणी दिसत. आय कांट बिलीव दिस. आहा हा हा सुंदर यार. वाह वाव इट्स एक्सेलेंट. आणि डोळे नसून सुद्धा असं चित्र आश्चर्यच आहे. थँक यू. आपण? ओ हाय मी राधा. नमस्कार मी किसन. नमस्कार मी बंटी. नमस्कार किसन. आपले डोळे. जन्मताच असा नव्हतो मी. 10 वर्षाचा असताना अपघातात माझे डोळे गेले. ओ आय एम सो सॉरी. इट्स ओके. तेव्हापासून मनात साठवलेला हा निसर्ग मी या कॅनव्हासवर उतरवतो. अहो नुसता निसर्गच नाही तर तो कोणालाही स्पर्शून त्याचा हुपे हुप चित्र काढू शकतो. खरंच? हो. म्हणजे माझे चित्र काढतील ते? मग का नाही काढणार? काढशील ना रे. प्रयत्न करतो. वाव दॅट्स ग्रेट. हात देता? हो. तुमची छबी माझ्या मनात आता उतरते. मी लवकरच तुमचं चित्र काढून तुम्हाला देईन. ग्रेट. मी वाट बघेन ना तुमची. ओके बाय 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 बाय.
बाय. बाजी मारलीस रे किसन. अरे किसन, अरे मानला यार तुला. अरे पहिल्याच भेटीत मुद्द्याला हात घातला हे बघ. अरे यार, असं जर सुख मिळत असेल ना तर मी आयुष्यभर आंधळा राहायला तयार आहे. असू द्या, आधी पैजेचे पैसे काढा. पैसे काढतो काढतो. काढा काढा काढा. अरे या, अरे काढा लवकर. पैसा लावतो दे. शाबाश दे. अरे काढतो. काढ लवकर, काढ लवकर. राहू दे, मी नंतर देतो, उद्या देतो. हा नक्की नक्की नक्की, शुअर. अरे पण आता पुढे काय करायचं? खरं तर मला एकदम अपराध्यासारखं वाटायला लागलं. का रे? त्या राधाची फसवणूक केली. मामला सिरियस लगताय. हो, पण आता मी तिचं खरंच एक सुंदर चित्र काढणार आहे. सुंदर? आणि यावर्षीच्या कॉम्पिटिशनला पाठवणार. काय बॉस, पीरियड कुठला आहे रे? पीरियड मॅथमॅटिक्स. अरे मॅथमॅटिक्स टीचर जाम वाईट आहे. अरे एकदम बोर यार, मज्जाच नाही. हाय यंग मॅन. हाय. मी तेंडुलकर. मी बंटी. तू ह्याच कॉलेजमध्ये शिकतोस काय? हो. किसनला ओळखतोस? हो किसनला ओळखतो. किसन आणि आम्ही चांगले मित्र आहोत. काय? मला त्याला भेटायचंय. का, काही काम होतं का सर? पेंटिंग कॉम्पिटिशन मध्ये त्याला फर्स्ट प्राइज मिळालंय. काय? किसनला फर्स्ट प्राइज मिळाले? मी त्याचं अभिनंदन करायला. सर तुम्ही इकडेच थांबा, मी ताबडतोब त्याला घेऊन येतो. चला रे. किसन, किसन, किसन यार, कॉन्ग्रॅच्युलेशन. कॉन्ग्रॅच्युलेशन. काय झालं काय? अरे तुझ्या चित्राला पहिले बक्षीस मिळालं. संतोष. अरे हे बघ, चीफ गेस्ट तेंडुलकर साहेब तुझी वाट बघताय. ते काय गाडी जवळ आहे. अरे सर, कॉन्ग्रॅच्युलेशन यंग मॅन. सर मी किसन. तुझ्या हातात मोठी जादू आहे. थँक्यू सर. हे घे माझं व्हिजिटिंग कार्ड. उद्या सकाळी तू माझ्या घरी चहा घ्यायला यावंस असं मला वाटतं. मी नक्की येईन. ओके, आय वेट फॉर यू टुमॉरो. ओके, नाउ लेट मी गो. ओके बाय. कोण पाहिजे तुम्हाला? साहेब आहेत. हा या 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 या, आपण बसा. मी साहेबांना बोलवतो. हा. वाव, ब्यूटिफुल, किती सुंदर पेंटिंग आहे. आवडलं पेंटिंग? हा? किसन, राधा, म्हणजे तू आंधळा नाहीस? तू इथे काय करतोयस? मला फसवून माझ्या घरी येण्याची तुझी हिम्मत कशी झाली रे? हे बघ राधा, प्लीज जस्ट शट अप. ओके, तुझ्यासारख्या टपोरी मुलांना ना मी अगदी चांगली ओळखते. काहीतरी नाटक करून तरुण मुलींच्या अंगचटीला जायचं आणि मग त्यांना पटवलं अशी मिजास मारत आपल्याच मित्रांकडून पार्ट्या उकळवायच्या. तुझाही हाच उद्योग आहे नाही का? हे बघ, तुझं काहीतरी गैरसमज होतोय. ओ रिअली? किसन, तुझ्यासारख्या मुलांना मी अगदी चांगली ओळखते. अरे खरा चित्रकार असतास ना तर आपली कला फुलवली असतीस. हा पण मग कॉलेजमध्ये मर्दानगीच्या गप्पा कोणी मारल्या असत्या नाही का? जे झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. आय एम सॉरी. ओरियली, त्याचसाठी आला होतास ना तू इथे. झालं, चला निघा. कळत नाही का तुला? गेट आउट. चालता हो माझ्या घरात ना. शी, काय निर्लज्ज मुलगा होता. घरी आला. अग, किसन आला होता, कुठे गेला? आला होता, मी त्याला बाहेर काढलं. बाहेर काढलं? मीच त्याला बोलावलं होतं.
बाबा तुम्ही कशाला? माझं पेंटिंग करण्यासाठी. तुमचं पेंटिंग? ओ तुम्हाला पेंटिंग काढायची होती तर एखादा चांगला चित्रकार गाठा. किसन एक वाया गेलेला तरुण आहे. तुम्हाला माहिती आहे कॉलेजमध्ये त्यांनी माझी छेडछाड केली. बेटी कॉलेजमध्ये छेडछाड नेलेपेतेला वगैरे गोष्टी होतातच. त्याचा क्रीडा वृत्तीने स्वीकार करायचा असतो, कुत्सित वृत्तीने तिरस्कार करायचा नसतो. बाबा किसन पाटील एक गुणी चित्रकार आहे, चांगला तरुणही आहे. ही फ्रेम घे, तू चुकडून बघ. मी यस. आवडलं ना बाबा तुझं हे चित्र? तुझ्या त्या टपोरी कॉलेज तरुणाने काढलं, किसन पाटीलने. किसनने? चित्रकला स्पर्धेत या चित्राला पहिलं बक्षीस मिळालंय. मी घरी त्याचा सत्कार करण्यासाठी त्याला बोलावलं होत, पण तू त्याचा तिरस्कार करून त्याला हाकलून दिलंस. बेटी हे तू चांगलं केलं नाहीस. बाबा मी एक्सक्यूज मी किसनची रूम कुठे आहे? हॅलो किसनची रूम? राईट, थँक यू. सॉरी ते आउच. किसन मी नंतर येतो. सॉरी राधा, तू प्रिन्सिपल कडे प्लीज तू जाऊ नकोस, माझी तक्रार करू नकोस. हे बघ मी या वर्षी तसाही गावी निघून जाणार आहे, प्लीज तू प्लीज. तू हसतेस म्हणजे तू रागावली नाहीस का? हेच तुझं रागावणं आहे. तुला वेड बीड तर लागलं नाही? अरे परिणाम झाला होता म्हणून तर अविचाराने वागले तुझ्याशी. तुझा अपमान केला, तुला घराबाहेर काढलं. आणि किसन त्या दिवसाबद्दल मी तुझी माफी मागायला आले. तू तू माझी माफी मागतेस? हो. आणि चित्रकले स्पर्धेत तुला पहिलं बक्षीस मिळालं ना म्हणून तुझं अभिनंदन करते. किसन फार सुंदर चित्र काढलंस रे तू माझं. तुला आवडलं? हो. आणि चित्रकार Hey.
सांगतो ग आज तुझा कानी, मीच सांगतो ग आज तुझा कानी, प्रीती चाड कुणी येणार ना, प्रेम बहरेल ना, प्रेम बहरेल ना, प्रेम बहरेल काढलेल्या चित्राचं मॅडल त्याच्यावर फक्त तुझाच अधिकार आहे. किसन, मला तुझ्यावर अधिकार गाजवायचा आहे, तुझ्या हक्काची व लग्नाची बायको म्हणून. अच्छा, आणि बाबांना तर तू पसंतच आहे. अरे वा, सांग ना कधी करायचं लग्न. लग्न? तुला कोणी सांगितलं मी तुझ्याशी लग्न करणार आहे म्हणून? काय बोलतोस तू, हे लग्न नाही का करायचं? वाईट आहेस तू. अगं करायचं ग, लवकरच करायचं लग्न.
पण त्याच्या आधी मला गावी जायचं. गावी का रे? माझ्या शंकर दादाच्या लग्नाला. शंकर्या चंद्र बाबा नाही तर मूर्त टळल. आबा मूर्त टळला तरी चालेल, पण किसन आल्याशिवाय मी बाहेर जाणार नाही. बरोबर आहे त्याच म्हणणं. बरोबर आहे. दोन भावांचा एकमेकावर केवढा जीव आहे. किसन आल्याशिवाय तो कसा लगीन करीन? तो काय त्याचा बाप करीन? मी बरी करून देईन. अग अशी बोलायची पद्धत आहे. हे बघ आई, मी खरंच सांगतोय, किसन आल्याशिवाय मी बोवल्यावर चढणार नाही. पण बिन काही नाही आणि हे पक्क आहे. नमस्कार मामा. अरे वाह. चला चला या चला. हिरो किती दिवस मुक्काम? आता काय लग्न झालं, आता पूजा झाली की मी जाणार. काय एवढं जाऊ देणार नाही मी तुला. अच्छा, म्हणजे माझ्याकडे बघायला तुला वेळ आहे. अरे आता तर तू वहिनींच्या मागे मागे फिरणार. कसं पटलं त्याला? अरे काय हसत असले इकडे, चल तयारी झाली पूजेची. चला 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 सयाजीराव, असं स्वस्त बसून नाही चालणार. काहीतरी करायला पाहिजे. करा काहीतरी. आओ चला. तर अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणाने सत्यनारायणाची यथास्थित पूजा केली. नमस्कार करा, फुलं वाहा. या आबासाहेब, या बहिणी. पैसे देवाला एवढ्या पैशाची काय गरज आहे? काहीतरी नेटवर्क चालवायलाच पाहिजे. अरे दादा थोडा वेळ तरी आम्हाला दे. आपण बघा ना, इथे कुठे पैसे दिसत नाहीये.
अहो असतील तिथं बघा ना. नाही हो, कुठेच दिसत नाहीये. तुम्ही कोणी उचलून ठेवलेत का? छेचे अहो, पूजेच्या पैशाला कोण कशाला हात लावत? मग काय पूजेच्या पैशाला स्वतःचे पाय फुटले म्हणायचे का काय? कदाचित वाऱ्याने तर उडून गेले नसतील ना. चला तर आपण शोधून कोडी. चला लोक नको बाज झालं. नाही पण हे आवडत नाही ना. नाही बाज झालं. याला काय अडथळा? एकदा दिवसा ठेवले पैसे. आज पैसे गेले उद्या बघा. तमाशा नको गुरुजी. हे घ्या पैसे आणि उत्तर पूजेला. चला संध्या नमस्कार करा. देवासमोरचे पैसे जाणं हे काही चांगलं लक्षण नाही. आता मी बोलू नये पण सुनबाईकडे तर लक्ष ठेव. तिजोरीच्या चाव्या तिच्या जवळच देणार आहेस ना. काय म्हणा, आजची पूजा लई झाक झाली. कसा प्रसन्न वाटला. आज लय मोठा आनंदाचा दिवस आहे. शंकरची पहिली रात्र आहे. गौरी त्याच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन जाईल. मला एकाच गोष्टीची चिंता वाटते. कांची र, काही गडबड झाली तर माझं नेटवर्क फुकट जाणार. म्हणजे मला काय कळलं नाही बघ. तुला काय कळणार आहे? तुला काहीच कळत नाही. अग समज उद्या जर गौरी पोटूशी राहील तर तिला घराबाहेर कसं काढणार? वैर त्याच काय नाही वाटत मला, पण शंकरचं दुसरं लगीन कसं काय करणार? वय मो हार, हे माझ्या लक्षातच आलं नाही बघ. मग आता एक काम कर, इकडे गौरी. चल मी तुला शंकराच्या खोलीत घेऊन जाते. आज तुझी पहिली रात्र आहे. पण काय सासूबाई? नग राहू दे. तुला कशा पायी उगस तारास? म्हणजे शंकर तुझी वाट बघत असेल. चल. काय झालंय? काय सासूबाई? तुम्ही आम्हाला सुखी झालेलं बघायचं होत बघ, पण ज्योतिषाने सांगितलेलं मला इसरालाच वाट नाही बघ. काय सांगितलंय ज्योतिषाने? तो म्हणला शंकर्याच्या लग्नानंतर शंकर्या जर वरीसभराच्या आत बाप झाला तर त्याच्या मुलाच्या जन्माच्या येळीस त्याचा मृत्यू होईल म्हणून. नाही म्हणूनच आम्ही शंकरचं लगीन टाळत होतो बघ, पण आता काहीच टाळण्याजोगं नाही. लई वाईट वाटतंय पोरी, लई वाईट वाटतंय. मी शंकरची पत्नी, ते माझा जीव की प्राण आहेत एका वर्षाचाच तर प्रश्न आहे सासूबाई. या वर्षी एकही रात्र साजरी होणार नाही याची मी काळजी घेईन. मी तुम्हाला शब्द देते सासूबाई, माझ्यावर विश्वास ठेव. माझी गुणाची पोरगती, पण शंकर्याला यातलं काय बी कळतं का माने? त्याचा याच्यावर विश्वास नाही बघ. मी नाही सांगणार त्यांना सासूबाई. उलट तुम्ही मला वेळेत सावध केल्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. मला आशीर्वाद द्या सासूबाई. सौभाग्यवती भव. Mm-hmm.
गौरी तुला माहिती आहे का, लग्नाच्या पहिल्या रात्री नवीन जोडप्यांनी एकही क्षण वाया घालवणं हा गुन्हा आहे. पण हा गुन्हा निदान वर्षभर तरी आपल्याला करावा लागणार आहे. काय गौरी तू काय बोलते, तुला कळते का? मला कळते, म्हणूनच मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. मला काही समजून बिजून घ्यायचं नाहीये. तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना? ए गौरी बोलते सर, ते प्रश्न विचारू नकोस. अगं तुझ्यावर माझं प्रेम आहे म्हणून तर तुझ्याशी लग्न केलं ना, आणि येडे आज आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात होते, आणि हे काय बोलतेस तू? मला माहिती, पण मला देवीचा नवस फेडायचा आहे. नवस? हो, आपलं लग्न होताच मी सर्व शक्तिपीठांचे दर्शन घेईन असं नवस बोलले होते. अगं मग त्यात काय, आपण दोघं फेडूया की? पण नवस फेडल्याशिवाय आपण एकत्र आलो तर ते पाप ठरेल. माझ्यासाठी एवढं ऐकाल ना, रागवलात? नाही नाही, अजिबात नाही, बिलकुल रागवलो नाही, आनंदी झालोय. लग्नाच्या पहिल्या रात्री बायको जवळ येण्याच्या ऐवजी दूर दूर जाण्याच्या गोष्टी करते, मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात माझ्या, मी कशाला रागवीन? काय गौरी, अगं किती स्वप्न पाहिली होती मी. मी तुमची सगळी स्वप्न साकार करेन, पण तुझं आपलं काहीतरीच असत. काय आई येतो का? अहो नाश्ता तरी करून जा. नाही मला उशीर झाला गौरी. बर मग चहा तरी घ्या. एक मिनिट, चहा लागलाय. काय करतेस अगं, असं काय करतेस? नवस फेडल्याशिवाय नवऱ्याला स्पर्श करणं गुन्हा आहे, हो ना? येतो मी. भांडण झालं काय? भांडण झालं नाही? नाही मला तसं वाटलं, काय तो जोरात निघून गेला ना, मला वाटलं रागात आहे काय. रागू बहिणा, तुम्हाला गावाला जायचं होतं ना? चांगलं बहिणा, बर गावाला जा, तुम्हाला दिली सुट्टी, जा. बर वहिनी साहेब, सुनबाई नवीन येते वाड्यात, त्यांना आमची गरज भासली तर. ताई साहेब आहेत ना, तुम्ही कशा लोकांची काळजी करताय? तुम्ही तुमचा नेटवर्क हलवा, चला. तुम्ही माझी काळजी करू नका, मी सांभाळेन सगळं. काय वहिनी, कोणाला सांभाळून घेणार आहे? आमच्या दादा साहेब, आमच्या वहिनी साहेब आहेत ना, त्या एकदम गुणाच्या आहेत. त्यांनी घरातली समधी काम स्वतःकडे घेतलेली आहेत. झाडलोट, साफसफाई झालंच तर गाईचं दूध काढण्यापासून समध काय. ही सगळी कामं काय वहिनी करणार? नाही, ही कामं वहिनी करणार नाही. का? मी करत नव्हते, त्यात काही एवढं मोठस, आणि स्वतःच्या मायरी करतच होती की काम, तिथे काही नोकर साकर होते का? आणि तुमच्या पाटील बुवाना सुद्धा मॉडर्न पोरगी नग होती, घर सांभाळणारी पोरगी हवी होती सून म्हणून. मग गौरी सांभाळेल की घर? आणि तू पण मधी मधी चोमडेपणा करू नकस सांगून ठेवली. आणि तुम्ही राह बघत काय उभं राहिलाय, चला सुटा. काय नोकर लोक आहेत घरातले, आता ते अंगण बघ किती खराब दिसतंय, झाडत नाही, साफ करायला काय होते आठवड्याचा कचरा. तुम्ही करते करा, तुम्ही करा, ती करते, चल तू. त्याला काय झाडाला पाणी घालणं म्हणतात काय? याला म्हणतात पाणी उडवणं, हे पाणी घालणं काय? हा
झाडाला पाणी घातलंय का कधी? कमरेत बाकावं लागतंय, समजलं का? ही कमरेची नाजूक आहेस ग तू? तरी मी तुला सांगत होतो, घरातल्या सगळ्या नोकरांना रजा देऊन लय वाईट केलंस. ते जुने नोकरच बरे होते हिच्यापेक्षा, नाही काय ग? वा 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 वा, छान चाललंय, छान चाललंय. देख, अरे किसन, अरे पण ते माझं काम आहे. तुझा आधी, अरे किसन, देख रे लवकर माझ्या. अरे ते माझं काम आहे. तुझा, अरे तुझा आधी, अरे ऐक तरी माझं. बघ, जोपर्यंत मी इथे आहे ना तोपर्यंत ही सगळी कामं मी करणार. तुझा तुझा जा. अगं, असं अंगाला हळद लावल्यासारखं काम करशील तर भांडी कधी घासणार, स्वयंपाक कधी करणार, आणि आम्हाला जेवायला कधी वाढणार ग? किती काम पडलेत तिकडे? हा, कपडे धुवायचे, एवढे खंडीभर कपडे ते कोण धुणार? तुझ्या बाहेरची माणसं येणार आहेत का धुवायला? काय तरी हे बघ, हे भांड्याला खरखटत तसंच आहे. एका भांडी घासणं झालं, याला पाणी फुकट घालवणं म्हणतात. तू कसं काय सहन करतेस मला काय कळत नाही. असलं काही तर चालायचं नाही, सांगून ठेवते. तुझ्या माहेरी चालत असल, खरकट्या भांड्यात जेवत असतील. हे पाटलांचं घर आहे, हिंदी हे जमणार नाही. कळलं तुला? चल कामाला लवकर. आता इच्छा आणणार आहे की आपण नुसती तोंडच बघत बसायची एकमेकाची? आता काय चहा आणलाय? आणला का? आता काय पूजा करू तुझी? ए, दे ना समजेना, दे ना. देते. अरे हा चाय का घोड्याचं मूत आहे, किती थंडगार आहे. थंडगार कसं असेल? मी तर आत्ताच केलाय चहा. अजा, म्हणजे मी खोटं बोलतोय तस? मग तूच बघ. वहिनी वहिनी वहिनी, कुठे चाललीस? बाजारात. चल मी सोडतो तू. नको रे, मी जाईन एकटी. चल 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 चल. अरे पण अगं, ड्रायव्हर सहित बाईक असताना तू चालत जाणार? शक्यच नाही. चल लवकर, बस लवकर. हा ए, सांभाळू ना. अगं काळजी कर नको, चल. या दोघांचं चांगलंच जमलंय बरं सा या जिराव. जमू देत, जमू देत. आपल्याला तेच पाहिजे होत ना. आता बघ माझं नेटवर्क मी कसं लावतो ते. बाईक वरून जातात काय? नाही दोघांचा सिग्नल तोडला तर नावाचा मामा नाही. अरे मामा, या या बसा. काय शंकर, काम आहे जणूले? म्हणजे कामात एकदम बिझी म्हणायचं काय तू? हो ना. घराकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही. होय हो, हल्ली तसंच झाले. पण बरं झाला तो किसन इकडे आला ते. गौरीला तुझ्या बायकोला लय मदत होते ना त्याची. कुठं बाजारात जा, कुठं इकडे जा, तिकडे जा, फिरायला मदत होते ना. हो खरंच आहे मामा, पण किसनचं कौतुक आहे, खरंच खूप मदत करतो गौरीला तो. आणि त्याची मोटरसायकल आणखी बरं झालं. बसली त्याच्या मोटरसायकलवर, त्याच्या मागाने निघाली गाव भटकायला. नाही काय म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? नाही नाही, मला काय म्हणायचं नाहीये. लोक काय म्हणतात ते सांगितलं मी फक्त. लोक काय रे, मूर्ख आहेत, काय पण बोलतात. बरं मामा, तुम्ही काय घेणार? चहा कॉफी काय घेणार? नाही नाही, मला काय नको. मामा तुम्ही जरा नंतर याल, बरीच कामं पेंडिंग आहेत, ती उरकून घेतो जरा. खूप काम झालं का आज? म्हणजे जेवलात सुद्धा नाहीत?
तू नवस फेडायला केव्हा जाणार आहेस? एवढी काय गाई आहे म्हणजे राघू मी नाही गावी गेलेत, सगळी कामं सासूबाईंवर एकट्यांवर पडतात, घरातली कामही संपत नाहीत तर नवस फेडायला कधी जाऊ? कोरी मला कळत नाहीये, नवस फेडायला तुझ्याकडे वेळ नाहीये, पण किसन बाबा बाईको बसून मार्केटमध्ये जायला वेळ मिळतो तुला. माझी अडचण तरी समजून घ्या. पण काय गौरी याच्यामध्ये अडचण काय? दरवेळ काय ते कारण करतेस आणि टाळतेस तू, दुसरं काय? वहिनी 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 अगं थांब, ते माझ्या ते सामान दे आणि त्याला म्हणावं ट्रॅक्टर संध्याकाळपर्यंत रिपेअर कर. वहिनी बाजारात चाललीस ना? हो. चल मी सोडतो. नको, मी जाते. अगं मी इथे आहे तोपर्यंत तरी मला मदत करू दे. चल बस. काले म्हणत होते की तुला किसन बरोबर भटकायला वेळ आहे आणि देवीचा नवस फेडायला वेळ नाही. नवस? कसला नवस? मी देवीकडे नवस बोलले होते. माझं आणि यांचं लग्न झालं की मी देवीच्या शक्तीपीठांचं दर्शन घेईन म्हणून. म्हणजे तुझा नवरा नवसाचा आहे तर? आहेच मुळी. बरं, तुझ्या नवसाच्या नवऱ्याला मी समजावून सांगेन आणि तुला नवस फेडायचा ना, मग मी येईन तुझ्या बरोबर. तू तू खरंच आमच्या बरोबर दर्शन घ्यायला येणार? खरंच. अगं मला पण तुझ्यासारखी बायको पाहिजे ना. किसन, हल्ली तुझे बायको बायको जरा अतीच चाललंय, कुठेतरी पाणी मुरतंय. मी नक्की शोधून काढणार. अगं तू कशाला शोधून काढते, मीच तुला सांगतो. चल बैस बैस. अगं चल ग लवकर, चल लवकर, चल 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 लवकर, चल लवकर. मी आले हा भाजी घेऊन. टोमॅटो कसे? 5 रुपये पावशे. 1 किलो द्या. अगं कळलं का? काय ही म्हणे देवीची भगत हाय आणि हिचा धीर हिचीच पूजा करतोय म्हण. अगो बाई, एका इप्रीतच बनायचं की? अगं इप्रीत कशाला, राजच्याला नवरा आणि दिसायला त्याचा भाऊ. म्हणजे वांग्याची भाजी बी पाहिजे आणि बटाट्याची भाजी बी. अगो हिच्या सासू सासऱ्याचं डोळे बिळं फुटलं की काय? अगं फुटाय कशाला पाहिजे, हिची सासू हिचेच गुणगात फिरते अख्ख्या गावभर आणि सासऱ्याला बी ठेवलंय मुठीत. मग अगो म्हणजे समद पुरुष हिच्या पिशवीमध्येच हायक भाजीपाल्या सारखं गेली. काय नाही, चल लवकर, चल लवकर, चल म्हणते ना. काय झालं सांगत. वहिनी काय झालं सांग ना, अशी गप्प राहू नको. काही नाही वहिनी, वहिनी माझं ऐक. हे वहिनी अगं असं करू नकोस, मला सांग ना काय झालं. हा वहिनी थांब तिथेच, माझी शपथ आहे तुला. काय झालं सांग. किसन, बाजारातल्या बायका आपल्या दोघांविषयी किती घाणेरडं बोलत होत्या, मला स्वतःचीच किळस वाटायला लागली. अगं वहिनी गावातल्या अडाणी बायका, त्यांचं बोलणं काय मनावर घ्यायचं? त्या कशाही असू देत, मला या गावातच राहायचं म्हटल्यावर मला त्यांच्या बोलण्याची पर्वा करायलाच हवी ना. नाही की सर, यापुढे आपण दोघांनी एकत्र कुठेही जायचं नाही. ठीक आहे वहिनी, तू जे सांगशील ते मला आज्ञेसारखं. वहिनी अगं शंकर दादा माझा मोठा भाऊ जरी असला ना, तरी मी त्याला वडिलांसारखं मानतो आणि मी तुला आई मानतो का? एवढं सांगतो, तेव्हा तुम्हाला तुझ्या अंगा खांद्यावर खेळवलं. तुझा आदेश असेल तर मी नाही बोलणार तुझ्याशी, नाही बोलणार. पण तुझ्या लेकराला तुझ्यापासून दूर लोटू नकोस, पाय पडतो तुझ्या. नाही किसन, फोटो तर मिळाला, आता माझं नेटवर्क लावतो कामाला. काय समजता काय तुम्ही या मामाला? ना 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 ना, अरे
जेवण वगैरे काम करतात कामाला. तुम्ही किती नाही म्हणा पण मला माहिती आहे तुम्ही कोणाबद्दल बोलताय ते. अरे असलं तर असलं त्या दोघांचं लफड तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी. अरे आपलं काम भलं आणि आपण स्वतः भलं अशी ठेवा ना वृत्ती तुमची. दुसऱ्याच्या लफड्या दुगाच्या उगाच नाक खूप असतात काय समजत नाही काय नाही काय नाही. काय झालं मामा? काय नाही रे, हे लोक बोलतात बाहेर हे आपलं किसन बद्दल तुझ्या बायको बद्दल बोलतात. काय म्हणतात? तू बस तिथे. पूर्वी एक म्हण होती, जो झोपतो तो संपतो. पर आता ती म्हण बदलायला पाहिजे, जो बसतो तो संपतो. म्हणजे दादा बाहेर जाऊन बघ जरा, लोक तुझ्या बायको बद्दल काय काय जिभा उचलून बोलतात ते बघ जरा. काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणणार आहे मी दुसरं? तू इथं बसलेला असतोस आणि तो किसन गौरी बरोबर गावभर हुंडगिरी करत फिरतोय. लोक बोलत्यात ते नवरा जिवंत असताना ही बाई आपल्या तीरा बरोबर फिरते. असाच मी सुद्धा असाच बडकलो होतो पण काय करणार, लोकांनी मला हे दाखवल्यावर मी गप्पच बसलो, माझं तोंडच बंद झालं. काय बोलतेस तू आई? तू आता इतरांसारखं बोलायला लागलेस का? आता तुझ्या आईला गोड वाटत काय असं बोलायला? पण समजा गावच असं बोलता म्हणल्यावर ती तरी काय करणार? थांब तिकडेच, बस झाली तुझी नाटक. आता तुम्ही असं का बोलताय? फक्त मी नाही बोलत आहे, अख्खा गाव तुझ्या भानगडीची चर्चा करताय. काय ओरडू नकोस, ओरडण्याने सत्य झाकलं जाणार नाहीये. मी खोटं बोलतो असं वाटत असेल ना, बघ 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 तुझ्या डोळ्यांनी काय दिवे लावलेस ते. हे धंदे करतेस तू? आपल्या वाईट वाईट आपल्याला कोणीतरी तुम्हाला चुकीची माहिती देत असावं. चुकीची माहिती मला आतापर्यंत मिळत होती पण आज माझे डोळे उघडले आहेत. 10 वर्ष माझ्यासाठी थांबलीस ना माझ्या बरोबर लग्न करायला, आणि आता माझ्या भावालाच नादाल लावलंस. का केलंस तू हे सांग ना, का फसवलंस मला, का वागलीस माझ्याशी अशी तू? आई जगदंबे मला पोटात घेतो आता. हे बघ, देवीचं नाव घेऊन माझ्या प्रश्नांची उत्तर टाळू नकोस. मी तुमची शपथ घेऊन सांगते यातलं काही खरं नाहीये. किसन किसन मला माझ्या मुलासारखं हो, मी त्याला माझ्या अंगा खांद्यावर खेळवलंय आणि त्याच्याशी असला घाणेरडा विचार तुमच्या मनात तरी कसा येऊ शकतो? मग तो काढलेला फोटो खोटा म्हणायचं की काय? आणि हिने किसनला घातलेली मिठी कंची म्हणायची? गरीबा घरची लेख सून म्हणून आणली, वाटलं होतं चांगली गुणाची पोर आहे पण हिने वेगळंच गुण उधळली. पाचवलंस ग बाई अंबाबाई, पाचवलंस. ही जर पोटूशी राहिली असती तर घराण्याचा सत्यानाश झाला असता बघ. मला जगाची पर्वा नाहीये पण तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी या घरात एक क्षणही राहणार नाही. पती पत्नीच्या संबंधाची इमारत एकमेकांच्या विश्वासावर उभी असते पण तो विश्वास संपला तर त्या इमारतीला तडे जातात. जे डोळ्यांना दाखवलं जातं किंवा कानांना ऐकवलं जातं तेवढंच सत्य नसतं. मला फक्त एवढंच सांगा की बस, मला उलट प्रश्न विचारू नकोस. चल तोंड काळं कर तुझं.
पण एक लक्षात ठेव, परत जर या घरात पाऊल टाकलंस ना तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही. हे अश्वेत ना, हे कळशीभर पाणी जर डोळ्यात काढलंस तर मला तुझं बोलणं खरं वाटेल असं समजू नकोस. कळतंय का तुला मी काय बोलतोय ते? तुम्ही शब्द गप का? काय झालं रे शंक्रिया? पाटलीन भाई काय झालं? शंकर तुला विचारतोय काय झालं? विचार ना किसनला. अरे काय झालं दादा? सुनबाई घर सोडून गेली. गेली तर गेली, जाऊ दे. अशा 17 पोरी मिळतील माझ्या शंक्रियाला. चांगली मुली हाय, गरीबा घरची आहे म्हणून गेली. तर सख्या दिरालाच नादी लावायला लागली कुलक्षणी. आई, अगं काय बोलतेस? असले भलते सलते आरोप कर नकोस वहिनींवर. हे तू बरं नाही केलंस किसन. आज मला जाणवलं की या घरात शेवटी मी परकाच आहे. आश्रिताची बायको प्रत्येकालाच आपली वाटत असते. तसं तू केलंस माझ्या बाबतीत. तुम्हाला माझी चाकत दाखवतेस की सर. शंकर दादा, तुझी हुशारी, तुझी धडाडी, तुझं प्रेम याचा केवढा अभिमान होता रे मला. पण आज मला कळलं घरात येऊ देत नाही ते. माझ्यामुळे तिला घर सोडावं लागलं. आता तिला सन्मानाने या घरात आणायचं माझंच काम आहे. हिम्मत असेल तर आडवा. जगदंबा पार्टीशी हाय तुझ्या. जावळी बापूंचा राग गेला की येतील तुला ते न्यायला. वय वय, पर झालं ते लई वाईट झालं बघ.
अग मला कळतंय की याच्यात तुझा काय भी दोष नाही, पर लोकांच्या तोंडाला कोण कुलूप लावणार ग? मैनी मैनी चल चल तू माझ्या बरोबर। नाही की सर, तू यामध्ये पडू नकोस। कसा पडू नको वहिनी, माझ्यामुळे तुझ्या पावित्र्यावर तुझ्या प्रेमावर शंका निर्माण केली। आता दादाचा गैरसमज दूर करण्याची जबाबदारी माझी। नाही, जोपर्यंत हे मला स्वतः न्यायला येत नाही तोपर्यंत मी त्या घरात पायही ठेवणार नाही। अग इथे येऊन तुला घेऊन जाऊ म्हटलं तर त्याचा स्वाभिमान आडवा येतो, किती झालं तरी तो पुरुष, आणि तो आल्याशिवाय तू येणार नाहीस। त्यापेक्षा आपण असं करू, तू माझ्या बरोबर फार्म हाऊसवर ये, मी दादाला तिथे घेऊन येतो, त्याचा गैरसमज दूर करतो, आणि त्यांनी म्हटल्यावर तरी तू येशील ना। प्लीज वहिनी, प्लीज चल माझ्या बरोबर। जा पोरी, यातून किसनच काहीतरी मार्ग काढेल। अग गरीबाची आवरू गेली का काय बी किंमत उरत नाही। तू जा, तो म्हणतो ते बरोबर आहे। चल ना वहिनी प्लीज। येते आई। वय खरंच जा पोरी, आई जगदंबा यातून नक्की काहीतरी मार्ग काढील। होय जा। ये वहिनी, अरे बाप, ये लोग यहाँ पे क्या कर रहे हैं? मामू को बताना पड़ेगा। तू इथे थांब, मी शंकर दादाला पटकन घेऊन येतो। हा मामा बोलतोय। मामू इधर पे लोचा हो गेले, वो अपना किसन है ना किसन, वो गौरी को लेकर यहाँ पे आ गेले फार्म हाउस पर, और शंकर को लेने को जाने वाला है। तू तिथच थांब आणि त्यांच्यावर लक्ष ठेव। हा मामू, आपण इधरीच आहे। मी काहीतरी नेटवर्क चालवतो। अच्छा मामू। ए बर झालं तू भेटलीस। काय झालं रे दादा? आपली शिकार फार्म हाऊस वर एकटीच आहे। किसन तिकडून निघालाय शंकरला फार्म हाऊस वर घेऊन जाण्यासाठी, पर कोणत्याही परिस्थितीत शंकर फार्म हाऊस वर पोहोचता कामा नये। जर तो तिथं पोहोचला आणि त्याचं आणि गौरीचं प्रेम जर उतू गेलं तर आपलं नेटवर्क वाया जाईल। मग आता काय करायचं रे दादा? शंकर फार्म हाऊस वर पोहोचायच्या अगोदर आपल्याला गौरीला संपवावं लागेल। किसन काय झालंय? मला वाटतं आई जगदंबेवरची माझी भक्ती कुठेतरी कमी पडली। नाही ग वहिनी, असा विचार करू नकोस। अग आई जगदंबा खऱ्या भक्तांची परीक्षा घेत असते आणि माझी खात्री आहे की तू या परीक्षेत खरी उतरशील। किसन थांब, मी पाणी आणते। माझ्या पोराला नादाला लावलं मी येली ना। थांबा, मी पाणी बघते जरा। ए दीपक, दीपक घराच्या बाहेर आली, मार 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 मामू। हे काय केलं तू? पोराच्या पायात जर अडकली तर आपल्याला सगळ्यांना फासा करावा लागेल। चल लवकर कुठेतरी बघायचे, चल लवकर, चल लवकर। Stop!
किसन आज आपल्या डोळ्यांची पट्टी सोडायची बरं का? आता हळुवारपणे डोळे उघडायचे, समजलं? हो. अरे वा, आता हळुवारपणे डोळे उघडा. कसं वाटतंय? हळू हळू. हा शाबास. वा, कसं वाटतंय? उघडा हळू हळू. हा वा डॉक्टर. हा लाईट लावा ना. लाईट सगळीकडे अंधार काय डॉक्टर? मला काही दिसत नाही डॉक्टर. ओ माय गॉड डॉक्टर, काय झालं? किसन डॉक्टर, किसन मला काही दिसत नाही. कंट्रोल करा किसन. डॉक्टर मला काही दिसत नाही. किसन किसन माझे डोळे. डॉक्टर माझे डोळे. डॉक्टर मला काहीच दिसत नाहीये. डॉक्टर मला काहीच दिसत नाहीये. डॉक्टर माझे डोळे. डॉक्टर मला काहीच दिसत नाहीये. मला काहीच दिसत नाहीये. आई जगदंबे, तुझ्या न्यायावर माझा अटळ विश्वास आहे. जो किसन सख्या भावासारखा माझ्या पाठीशी उभा राहिला, ज्याने आपल्या वहिनीला आईचं पवित्र स्थान दिलं, जो माझा फिसकटलेला संसार सावरण्यासाठी निघाला होता, त्याला तू ही शिक्षा का दिलीस? का दिलीस माते, का दिलीस? शांत हो बोली, शांत हो. आई जगदंबे, आमच्या या भरल्या घराला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊ. अबा हे असं कसं झालं? डॉक्टर साहेब काय झालं किसनला? बरा आहे ना तो? ठीक आहे, त्याच्या जीवाचा धोका टळलेला आहे. पण पण काय? पण त्याचे डोळे आम्ही वाचू शकलो नाही. आम्ही तसा खूप प्रयत्न केला. सॉरी किसन. किसन वहिनी. किसन वहिनी मला काही दिसत नाहीये ग माझे डोळे. किसन माझ्यावरचं संकट तुझ्यावर कोसळलं रे. नाही आई जगदंबा, ही आपली परीक्षा का घेते कोणास ठेवू? काळजी करू नका, आपला किसन बाळ लवकर बरा होईल. बाबा किसन. हे दादा. किसन दादा. अरे तुम्ही सगळे आत कसे आलात? प्लीज तुम्ही सगळे बाहेर जा. पेशंट आत्ताच कुठे शुद्धीवर आलाय, त्याला त्रास होईल. प्लीज सगळे बाहेर जा. चला आपण सगळे बाहेर जाऊया. आहे आहे, आम्ही बाहेर थांबतो, तू काळजी करू नका. ही घटना घडली तेव्हा तुम्ही त्याच परिसरात होता. तुमच्या कुणावर काही संशय आहे का? कुणाला तुम्ही आसपास पाहिला होता? नाही साहेब, म्हणजे ना मी तेवढ्यातच पाणी आणायला गेले, त्यामुळे मला तरी आग लावताना कोणी दिसलं नाही. किशनची कुणाशी दुश्मनी वगैरे? नाही, मला तरी तसं वाटत नाही. या घटनेबद्दल आणखी कुणाला काय ठाऊक आहे? काय साहेब, अशा गोष्टीबद्दल बोलता येत नाही ना, पण तुमच्यापासून काय लपवणार? आमच्या सुनेच्याच नादाने तो तिला तिथं घेऊन गेला असणार. आमच्या सुनेचे तरी आणखी गावात किती अशी नष्ट, त्यापैकीच कोणीतरी आग लावली असेल. तुम्हाला कोणाला काही कळलं तर पोलीस ठाण्यात या सांगायला. हा जरूर. कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतंय तुम्हाला? हा हे पेपरामध्ये फोटो बघितला असेल तुम्ही माझा. आपला नेटवर्कचा धंदा आहे ना? कसला धंदा? हे आपलं इम्पोर्ट एक्सपोर्ट. अस
तुझी बोरमा आणि तुझ्याकडे कशी आली? तुम्ही फार्म हाऊस वर आला होता ना, तिथे पडलेला मला सापडला, आग लागू माझ्या हाताला, काय अवदस आली आणि मी देशा कोणी मामाच्या नादाला लागले, माझं लेकरू तिकडे तळमळत पडलंय आज, पण हे समजा तू पोलिसांनी का नाही सांगितलंस? मी या घरचे सोने, या घरची प्रतिष्ठा राखणं हे माझं कर्तव्य, मी तुमची बदनामी कशी काय होऊ दे? लई मोठ्या मनाची आहेस बघ पोरी, लई मोठ्या मनाची आहेस, मी तुझा जीव घेण्यासाठी आग लावली आणि तरी बी तू काही बोलली नाहीस, चूक झाली, खरंच चूक झाली, मला माफी कर, या कैदाशिडीला माफी कर पोरी। नाही आई, माफी मागून मला लाजवू नका, मला लाजवू नका। बस झाली तुझी नाटक, मी पोलिसांना कळवलंय आग तूच लावलीस। तू आधी माझ्या डोळ्यासमोरून तूर होमडद्या, हे समजा घडलंय ना ते तुझ्यामुळं घडलंय, तुझ्या नादाला लागून मी या पोरीचं छळ केला, माझी पोर लई गुन्हाची हाय, तू तू कळलावे हायस, तू नाही नाही ते सांगितलंस मला आणि माझ्या पोरीवर मी नाही नाही ते आरोप केलं, हिचा चांगुलपणा पण दिसला नाही बघ, आणि म्हणूनच आई जगदंबेने मला शिक्षा दिली, माझ्या लेकराचे डोळे घेतले, चूक झाली माझी, लई मोठी चूक झाली बघ, पण हे समजा घडलंय ते तुझ्यामुळं घडलंय, तुझ्यामुळं, तू आधी पहिला इथं बाहेर हो, तू इथं थांबलास ना तर मीच तुला पोलीस ठाण्यावर नेऊन देईन। अगं ताई, तू हिच्या बोलण्यावर जाऊ नकोस, अगं ही एक नंबरची चालू चीज आहे। चालू कोण आहे ते चांगलंच ठाव आहे मला, चांगले डोळे उघडलेत माझे, तू आधी पहिल्यांदा बाहेर हो, तोंड काळं कर तुझं मुर्दिया, चल सुनबाई घरला। सयाजीराव, चल मी येणार नाही, सयाजीराव जे काय झालंय ते मला पटलेलं नाही, अहो आजपासून आपण सगळ्या दुनियेला फसवलं, ताईच्या घरातच तुम्ही खून करायला निघालात, अहो मला वाटलं होतं आजपासून हे समजा तुम्ही फक्त पैशासाठी करत होता, पण इथं तर तुम्ही हे कुटुंबच उद्ध्वस्त करायला निघालात, मी येणार नाही, मी निघाले। कुठे चालली तू? मी चालले माहेरी। कोण? राधा, तुझी ओळख व्हावी म्हणून आंधळाचं सोंग घेऊन तुला फसवलं होतं ना, बघ देवाने मला त्याची शिक्षा दिली, खरंच आंधळ केलं मला। जे व्हायचं ते झालं रे किसन, पण आता मी तुझे डोळे होईन आणि तुला जग दाखवीन। नाही असा अन्याय नाही होऊ देणार मी तुझ्यावर, माझ्या जीवनात अंधार झालाय, त्या अंधारात मी तुझं आयुष्य वाया नाही जाऊ देणार, मुळीच जाऊ देणार नाही। किसन, प्रेमाचं दुसरं नाव त्याग असत रे, एवढा स्वार्थी नाही होऊ शकत मी, अगं ज्या वयात आयुष्याचा आनंद लुटायचा असतो त्या वयात एका आंधळ्याची काठी बनून जगणार आहेस का तू? नाही, कल्पना सुद्धा मला सहन होणार नाही, जा जा तू, तू इकडनं जा। नाही किसन, किसन हे बघ, तू असं स्वतःचा छळ करून घेऊ नकोस, मला सांग तुझ्या ऐवजी माझी डोळी गेली असते तर काय केलं असतेस तू?
तुझा आईकडनं. नाही किशन, सांग मला काय केलं असतं. मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं असतं तुझा आईकडनं. सांग कोण नाही ते किशन, तू माझ्याशिवाय आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. राधा तुझा आईकडनं जा, तुझा आणि माझा काय संबंध नाही आहे, आईकडनं प्लीज परत येऊ नको. आईकडनं तू तू इकडनं जा. अहो तुम्हाला कितीदा सांगायचं, पेशंटला त्रास देऊ नका. परत येऊ नको, आईकडनं राधा तू इकडनं जा. आईकडनं जा, आईकडनं आईकडनं. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, आपण किसनला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. का आलीस तू इथे, सांग ना का आलीस. आमच्या हसत्या खेळत्या घराला आग लावलीस तू. कालपर्यंत आम्ही सगळे सुखाने राहत होतो इकडे, तू आलीस आणि सत्यानाश केलास आमच्या घराचा. आई जगदंबे, मी ज्या घरासाठी रोज प्रार्थना करते, ज्याच्यासाठी रोज आशीर्वाद मागते, तोच माणूस आज मला, तोच माझा धनी मला पापी ठरवायला निघालाय. आई जगदंबेच्या नावाखाली अजून किती काळ जगाला फसवणार आहेस तू, सांग ना. अगं माझ्यासाठी 10 वर्ष थांबलीस ना, याचा केवढा अभिमान होता मला. पण आज मला कळलं तुझा डोळा किसनवरच होता. आई जगदंबे, असले आरोप का ऐकायला लावतेस मला. हे कान झाकल्याने सत्य झाकलं जाणार नाहीये. आधी मला सांग, एवढ्या रात्री किसनला घेऊन फार्म हाऊस कशाला गेले होतेस, सांग ना. किसनने मला फार्म हाऊस वर सोडलं, तो तुम्हाला घेऊन तिथे येणार होता. आपण दोघांनी एकत्र राहावं, आपल्या दोघातले गैरसमज दूर व्हावेत म्हणून तो बिचारा धडपड करत होता. पण नेमकं कोणीतरी डाव साधला हो. चल बोलतेस, स्वतः किसनला भुलवून फार्म हाऊस वर घेऊन गेली असणार स्वतःच्या शरीराची आग विझवण्यासाठी. आणि जेव्हा किसनने नकार दिला तेव्हा तू स्वतःच घराला आग लावली असणार. बस झालं आता हे, तुमच्या डोळ्यावर कोणीतरी अविश्वासाची पट्टी बांधलेली आहे. माझ्यावर प्रेम करणारा, माझ्यावर विश्वास असलेला माझा पती कुठेतरी हरवून गेलाय. पण मी आई जगदंबेच्या दरबारात जाऊन न्याय मागते. माझी तिच्यावर भक्ती असेल आणि माझ्या भक्तीत शक्ती असेल तर ती तुमच्या डोळ्यावरील संशयाचा पडदा दूर करेल. आणि तिच्या मनात असेल तर तुम्ही पुन्हा मला या घरात सन्मानाने घेऊन याल. आई जगदंबे, आई जगदंबे, मला माफ कर, मी चुकले. मी लई मोठा अपराध केलाय बघ, मला पश्चाताप होतोय. मी माझ्या भावाच्या शब्दावर विश्वास ठेवून माझ्या सोन्याचा छळ केला. माझी सोन्यासारखी सून लक्ष्मीच्या पावलाने या घरात आली, पण मला समजलंच नाही समजलं. त्या चांडाळीने एवढा मोठा अपराध केला, पण माझ्या सुनानं त्याबद्दल अवाक्षर बी कोणाला सांगू नको अशी तुझी आन घातली मला. आई तुझी आन घातली. पण माझ्या अपराधाची शिक्षा तू किसन्याला का दिलीस? त्यापेक्षा माझे डोळे फोडायचे होतेस ना वा? आई जगदंबे, मी माझ्या सोनेला खोट नाट सांगून माझ्या शंकराच्या संसाराचा इस्फोट केला. पण माझ्या सोनं मोठ्या मनानं मला माफ केलं. हा तुझाच चमत्कार आहे ना वा? हा आई बोल, हा तुझाच चमत्कार आहे ना वा? आलो आलो पाहिजे. आई इकडे इकडे इकडे. बस 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 बस, सावकाश सावकाश, बस बस सावकाश सावकाश.
कोण मैना? मै किसन दादा। बरं झालं आलीस। आणि तो राघव कुठे आहे? मी इकडे आहे की। हे राघव, परत सगळी काम वहिनींच्या अंगावर टाकून जायचं नाही बर का? हा अग हे आई किती रडशील, बैस बैस, हे रडू नकोस, हे वहिनींचा आवाज कसा येत नाही? वहिनी सुनबाई, सुनबाई, हे वहिनी, वहिनी कशी बोलत नाही? सुनबाई कुठे वहिनी? वहिनी अग हे वहिनी, सुनबाई सुनबाई, कोणी मला काय सांगत का नाही? वहिनी कुठे? अग बोलवलं सुनबाईला, ती घर सोडून गेली। घर सोडून गेली पण का? पुन्हा काय वांगड बोललास होय तिला? घर सोडून जाण्याचा निर्णय तिचा होता आणि कृपा करून मला या विषयावरती पुन्हा चर्चा नको आहे। किसन तुला आरामाची गरज आहे, तू आज जाऊन आराम कर। नाही आराम करणार मी, मला आधी वहिनीला भेटायचं। हे दादा, अरे चांगले डोळे असून तू आंधळ्यासारखा वागतोस, वहिनीचं प्रेम तुला कधी कळलंच नाही रे, जिने आयुष्यभर तुझ्या भल्यासाठी तपश्चर्या केली, सदैव तुझी प्रतिमा मनात मिरवली, तिच्यावर संशय घेतलास तू, अरे वहिनीचं आणि दीराचं नातं मायल एकासारखं असतं रे, लेकरू म्हणून मी तिच्या पत्राला धरून राहत होतो, त्याचा वाईट अर्थ घेतला तुम्ही। आम्ही काय वाईट केलं असं तुला वाटत असेल ना, तर मग तिला एकटीला शिक्षा का दिली? तिला एकटीला घराच्या बाहेर का काढलं? अरे मला पण घराच्या बाहेर काढा ना। जंतू पुढे नाही बाबा, मला माहित याच उत्तर तुम्हा कोणाकडे नाही, पण मी गप्प बसणार नाही, मी वहिनीला घेऊन येणार। हे राघव चल, मला वहिनीकडे घेऊन चाल। हे राघव, मला वहिनीकडे घेऊन चाल। चल 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 लवकर, मला वहिनीकडे घेऊन किसन, किसन। हा हा, बस 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 बस, रिक्षा वाले बस बस बस, या 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 किसन भाऊ, या या सावकाशी नाही, या कुठे? या या गौरी वहिनी, गौरी वहिनी, किसन गौरीला घरातून हाकलून दिलं आणि ती एक्सिडेंटला गेली रे, मला वाटलंच होत। राघव स्टार्ट कर रे बाबा, चल 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 पटकन चल, चल 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 चल। किसन सांभाळ, वहिनी किसन, वहिनी किसन, या या आंधळ्या लेकराला सोडून कुठे चाललीस ग वहिनी? किसन, अरे या माझ्या लेकरासाठी मी पांढऱ्या पायाची ठरले, माझ्यामुळे तुझे डोळे गेले किसन। ए वहिनी असं बोलू नकोस का, हे सगळं त्या शगुनी मामाचं कारस्थान आहे, त्याला हकलून दिलंय वहिनी। हे बघ आपण दादाची समजूत काढू, तू आधी घरी चल, बर घरी चल। नाही किसन, यांच्या मनात संशयाच्या भूतानं घर केलंय, त्यांच्या मनातलं भूत नुसत्या शब्दानं उतरणार नाही, मी आई जगदंबीच्या सर्व शक्तिस्थानांची यात्रा करणार आहे आणि माझं नवस फेडणार आहे। किसन तिच्या मनात असेल तर तीच त्यांच्या मनातला संशय दूर करेल, तू जा जागुयाला घेऊन जा। नाही मग मी तुझ्या बरोबरच येणार, जोपर्यंत या घरात तुला आदराचं स्थान मिळत नाही, तुझ्या चारित्र्यावर उडवलेला संशयाचा चिखल धुतला जात नाही, तोपर्यंत या घरात काय, या गावात सुद्धा पाऊल ठेवणार नाही मी, मी तुझ्या बरोबरच येणार। नाही किसन, असा वेडेपणा करू नकोस,
ऐक माझं, तू आताच हॉस्पिटल मधून आलास, अजून पूर्णपणे बराई झाला नाहीस, राघू तू याला घेऊन जा, हे बघ तुला हा प्रवास झेपणार नाही, दगदग होईल तुझी। वहिनी मी तुझ्या बरोबरच येणार, माझा निर्णय पक्का आहे। राघू माझी काळजी करू नकोस, आता तू घरी जा, जा मी वहिनी बरोबर आहे, तू जा जा। वहिनी मी तुझ्या बरोबरच राहणार। हो रे राजा। तिकिटासाठी एवढी रांग रांग लागली कळत नाही। हो ते तिकीट काढणारी पोरगी आहे मुकी, ती काय बोलते ते तिकीट देणाऱ्याला समजत नाही, तर लाईन कसली पुढे जाणार? बोला ना, बोला ना। हे बघा तुम्ही काय बोलतात ते मला काय कळत नाही। हे बघा तुम्हाला जिथे जायचंय ना त्या गावाचं नाव तुम्ही कागदावर लिहून आणा। आओ पाटी लोक खोळंबली आहेत, वा बाजूला, सांगतो ना तुम्ही वा बाजूला। काय रडू नकोस, मला समजावून सांगशील, मी तुझं तिकीट काढेन। कुठे जायचंय? ती बाई, तिचं मूल काय झालं? हा ती बाई, आई म्हणजे तुला आईच्या माथेच्या दर्शनाला जायचंय किसन? अरे ही मुलगी मोकी आहे रे, हिला मातेच्या दर्शनाला जायचंय, आपण हिला घेऊया आपल्या बरोबर। हा माझा दिल किसन आणि मी गौरी, तुझं नाव काय? किसन राधा? नाही राधा नाही, मग किसन मीरा। आपण तिघांनी दर्शनाला यावं असं आई जगदंबेच्याच मनात असेल। आई जगदंबे, आम्ही तुझ्या दरबारात येत आहोत, तूच मार्ग दाखव। महालक्ष्मी साऱ्या या जगताची आई हो, करवीरची महालक्ष्मी साऱ्या
जगताची आई हो। अश्विनी शुद्ध पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो। अश्विनी शुद्ध पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो। भक्ति हीच खरी शक्ति अंबा मातेचा उदो उदो। भक्ति हीच खरी शक्ति अंबा मातेचा उदो उदो। अश्विनी शुद्ध पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो। अश्विनी शुद्ध पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो।
किसन सांभाळ, मीरा नीट आणा त्याला, किसन खड्डे हाँ वर पाय ठेव, ये जरा वर, हाँ 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 दगडे इथे, हाँ सांभाळ किसन किसन काय झालं किसन, अरे किसन अरे काय झालं, लागले वाटते ह्याच्या पायाला, हो किसन तिथे एक देऊळ आहे रे, चल थोडस चाल तेवढाच त्रास, हां चल सांभाळ सांभाळ, हां चल किसन वहिनी मला सांभाळून, अरे ते पायरे आहेत दोन तीन पायरे आहेत सांभाळून, चल मला अजिबात चालवत नाही ग, हो रे बाबा आलं आलं चल चल, ये किसन सांभाळून बस बस इथे बस, दुखतंय का खूप, ऐक थांबा इथे बघूया कोण दिसतंय का, म्हणजे तुझ्या जखमीवर लावायला औषध तरी मिळेल, वहिनी खूप दुखतंय ग, आजी आजी यांच्या जखमीवर लावायला काही औषध मिळेल का, थांबा हा किसन जरा दिल तर आंटीला त्या आजी काहीतरी औषध, थांब हा घे हा लेप त्याच्या जखमेवरती लाव बरं वाटेल, हा कुठे निघालात प्रवासाला आजी, आम्ही मातेच्या दर्शनाला निघालो, यानं जखम झाली खूप रात्र झाली म्हटलं आजची रात्र इथेच कडावी, खुशाल थांबा हा तुमचे उपकार झाले, वहिनी वहिनी माझी जखम, वहिनी किसन काय झालं, माझी जखम काय झालं, दुखते का तुला, अग मला काय होत नाही, काय झालं बघू तरी थांब, काल ते इतकी दुखत होती आणि आता किसन बघ ना, अरे तुझी जखम एकदम बरी झाली, त्याचा व्रणही नाहीये तिथे, अरे काल आजीने त्या लेप लावला ना तुला त्यानेच ती बरी झाली असणार, ए बाळा जरा इथे येतेस, काय हो काकी, अग त्या इथे आजी राहतात त्या कुठे गेल्या, कोण आजी, इथे कोणीही आजी नाही, मी इथल्या पुजाऱ्याची मुलगी आहे, मी रोज इथे बाबांबरोबर येत असते आणि रात्रीच इथे कोणीच नसत, आजीला ही टेकडी चढता तरी येईल का, आई जगदंबे तू काल रात्री मला दर्शन देऊन गेलीस आणि तरीही मी तुला ओळखलं नाही, मला क्षमा कर, मला क्षमा कर माते, पाहिलंस किसन काल आई जगदंबे येऊन गेली, किसन किसन काय झालं, पाय खूप दुखतायत का, मी तेल लावून देऊ पायाना, नाही ग वहिनी तू पण माझ्या एवढी चाललीस ना, तू पण थकली असेल, आठवण येते आईची आबांची दादाची, आठवण येते ग वहिनी पण घरच्यांची नाही, वहिनी मी तुला म्हटलं होतं ना की सगळ्यात आधी मी तुला सांगेन, असं म्हणजे तिची आठवण येते तर तिचं नाव राधा आहे, खूप चांगली आहे ती, पण आता सगळं संपलं वहिनी, म्हणजे काय झालं तिचं,
आली होती ती हॉस्पिटल मध्ये मला भेटायला. मीच तिला परत पाठवलं. वहिनी अगं हे आंधळेपण घेऊन तिच्या आयुष्यात आनंद कसा आणणार होतो सांग ना. बरोबर केलं ना मी? हां किसन, अरे तू तिला परत पाठवलं आणि ती गेली? जात नव्हती, मी जबरदस्ती पाठवलं तिला. पण किसन माझं मन सांगते ती परत तुझ्याकडे येईल. ती वाट पाहत असेल तुझी. मी आई जगदंबेला सांगेन की माझ्या किसनला त्याची राधा परत मिळू दे. आणि तुला माहिती आपली आई आपल्याला कधीही निराश करत नाही. तिच्या दरबारात जो श्रद्धेने माथा टेकवतो ना त्याला ती रिकाम्या हाताने कधीही परत पाठवत नाही. Oh,
मी जरा आवरून येते. किसन झोपलाय, तू जरा लक्ष ठेव. मीरा, काय करत होतीस तू? वहिनी, वहिनी, काय झालं वहिनी? काही नाही. मीरा, माझ्या विश्वासाला तडा दिलास तू. मी तुला एक असहाय्य संस्कारी मुलगी समजत होते, पण तू तू आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलास. मीरा, तू इथून निघून जा. आजपासून तुझा मार्ग वेगळा आणि आमचा मार्ग वेगळा. जा म्हणते ना इथून. वहिनी, अगं वहिनी, अगं का चिडलीस एवढं? काही नाही किसन, काही नाही. बेटा, हमें मालूम है तुम्हें क्या तकलीफ है. बाबा, सर्व तुम्हाला माहिती आहे. तुझ्या धंद्याचे नेटवर्क बिघडलेले आहे. कुठलाही धंदा टाकला तरी तुला सिग्नल मिळत नाही. नंगे नर्ताक लिल्ला. काय झालं? कोण? मला काय कळलं नाही. हा, मला तरी कुठं काय कळलं? बे, तुझ्या धंद्यात तुला खोट आहे. हा, एक काम कर, 500 रुपयाचा प्रसाद ठेव, ही अंगठी घे. तुझ्या धंद्यात तुला बरकत येईल. नानू का बरते नाही बाबा. जा आता, जा, चल जा. माझं नेटवर्क हितच येत आहे. किसन, किसन, तिथे कोणीतरी महापुरुष आलेले दिसत आहेत. तू तू बस इथे, खूप गर्दी आहे. मी जाऊन लगेच येते. नमस्कार करते बाबा. बेटी, तुझ्यावर अन्याय होतो आहे. मला
तुमचा आशीर्वाद हवाय बाबा। आशीर्वाद तर आहेच, त्याबरोबर आमचा प्रसाद सुद्धा मिळेल। आई जगदंबा तुझी परीक्षा घेते आहे, आता अंत जवळ आलेला आहे। अंत? तुझ्या यातनांचा, तुझ्या दुःखांचा अंत होण्याची वेळ जवळ आलेली आहे। हा प्रसादाचा लाडू उद्या सकाळी पूर्वेला सूर्य उगवायच्या वेळेला या प्रसादाचं ग्रहण कर, तुझं कल्याण होईल। येते बाबा। प्रसाद खाच, उद्या उगवणारा सूर्य कसा बघतेस तेच बघतो मी। किसन कुठे गेला? वहिनी राधा, किसन, अरे मी तुला सांगितलं होतं ना हलू नको जागेवर ना म्हणून। वहिनी, वहिनी ही राधा आहे। राधा? अरे ही मीरा आहे। नाही वहिनी, हीच राधा आहे, राधा आहे। राधा? हो वहिनी, मी मीरा नाही, मी राधा आहे। राधा तू असं का केलंस, का केलंस तू असं? किसन, किसन जर मी खोटं बोलले नसते तर तू आणि गौरी वहिनी मला सोबत घेतलं असतं का? राधा, किसन, किसन, राधा मला माफ कर, मी तुला नको नको ते बोलले ग। नाही वहिनी, अहो तुम्ही मला कुठे काय बोलले, तुम्ही तर मीराला बोलला आणि तेही माझ्या किसनला माझ्यासाठी जपून ठेवायचं म्हणून। आईची कृपा झाली म्हणायची। देवी माते, कोण आहेस बाळा तू? अग अग तो प्रसाद आहे। अग हे बघ, तो सगळ्यांनी मिळून खायचा असतो। अग कुठे गेली ही मुलगी? देवी माते, बाबांनी दिलेला प्रसाद तू मला खाऊ दिला नाहीस, काय तुझ्या मनात आहे कोणास ठाऊ। सरस्वती आणि महाकाली हो, मुंबईची महालक्ष्मी दर्यातून आली हो। लक्ष्मी संगे सरस्वती आणि महाकाली हो, मुंबईची महालक्ष्मी दर्यातून आली हो। दारिद्र्याचा ही विनाश करीते, संपत्तीचा लाभ घडविते, कष्टकऱ्याचं नशीब जागविते। कुणी नाही ज्याला त्याशी हीच होईवाली हो, कुणी नाही ज्याला त्याशी हीच होईवाली हो। लक्ष्मी संगे सरस्वती आणि महाकाली हो, महालक्ष्मी दर्या दुनी आली हो। भक्ती गीत खरी शक्ती अंबा मातेचा उदो उदो, भक्ती गीत खरी शक्ती अंबा।
शुद्ध पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो, अश्विन शुद्ध पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो। माथे, तुझे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्व शक्तिपीठांच्या इथे फिरलो, तुझे दर्शन घेतलं, माझं काही चुकलं असेल तर त्याची शिक्षा मला दे, पण माझ्या किसनला त्याचे डोळे परत कर माते, त्याच्या आयुष्यातला प्रकाश त्याला देऊन टाक, मी स्वतःसाठी काहीच मागत नाही, माझ्यामुळे किसनच्या आयुष्यात अंधार झाला, तू त्याला त्याच्या प्रेमाचं दान दिलंस, तशीच त्याला त्याची दृष्टी मिळवून दे माते, त्याची दृष्टी मिळवून दे। ए वहिनी, गौरी वहिनी, गौरी वहिनी, वहिनी, हे बस अडू नकोस, चला इथे। तुझं काही चुकलेलं नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, आता तू तुझ्या गावात जा, तू ज्या देवळात नवस बोलली होतीस त्याच देवळात जा, म्हणजे म्हणजे तुझी एक प्रदक्षिणा पूर्ण होईल, जा आता।
चल किसन, आपल्याला देवीने आज्ञा दिली, आपल्याला आपल्या गावात जावं लागेल. नाही वहिनी, त्या गावात परत जायचं नाही. ज्या गावात तुझा अपमान झाला त्या गावात पावली ठेवायचं नाही. अरे आपल्याला गावातल्या लोकांसाठी नाही, पण ज्या आपल्या गावातल्या देवळात आपण देवी समोर प्रदक्षिणा घालायची ठरवली तिथे आपल्याला जावंच लागेल. हो की नाही राधा? हो की सर. अरे आपल्याला जायलाच हवं. चल चल म्हटलं. चल भोलेनाथ बाबा की, अरे बाबा भोलेनाथ की. बाबा माझं लग्न होत नाही, काहीतरी उपाय सांगा. बेटा तुझं ग्रहमान फिरलेलं आहे, राहू आणि केतू या ग्रहांची शांती करावी लागेल. तू एक काम कर. कोणतं बाबा? या दोन ग्रहांची शांती करण्यासाठी 1000 रुपये पडतील. ते पैसे तू दे आणि शांतपणे घरी जा, काही काळजी करू नकोस. पण बाबा 1000 रुपये जरा जास्तच होतात. मग नुसताच घरी जा. नाही नाही, देतो देतो. मग दे. येतो बाबा. ही अजून जिवंत आहे? म्हणजे मी दिलेला विषारी लाडू कामी आला नाही. सयाजीराव काहीतरी करायला पाहिजे. या गावात पापी लोकांची संख्या खूप वाढलेली आहे. ती पहा, एक पापी स्त्री मातेच्या दर्शनासाठी देवळात चालली आहे. या स्त्रीने जर देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला तर अनर्थ होईल, गावात भूकंप होईल, कुणीही जिवंत राहणार नाही. पकडा तिला, देवळात जाऊ देऊ नका, नाहीतर गावावर देवीचा कोप होईल. तिला हात येऊ देऊ नका रे. ये कशा बाई तिला अडवताय? अरे ती माझी सून आहे. अरे या गावची लेक पण आहे. जाऊ द्या तिला देवीच्या दर्शनाला. माझ्या पोरीनं काय बी केलं नाही, तिचा काय बी दोष नाही. अरे शंकर तू का गप सांग की समजा गावकऱ्यांना गौरीचा काय बी दोष नाही म्हणून. तिला आज जाऊ देऊ नका, नाही तर देवीचा कोप होईल. वय सध्या गावात ती ठाऊक आहे तुमची सून कशी आहे ती. या बायला देवळात जाऊ देऊ नका. राधा किसन चला रे, बघूया आपल्याला कोण अडवत ते. राधा किसन चला आतमध्ये चला. परीक्षा बघतेस माझ्या पतीला माझ्यापासून दूर केलंस, माझ्या लेकराचे किसनचे डोळे घेतलेस. आज मला माझा अपराध कळल्याशिवाय मी तुझ्या दारातून बाहेर पडणार. इथेच डोकं आपटून जीव देईन मी, रक्ताचा अभिषेक करेन तुला. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी इथून हलणार. मी तुझे दर्शन घेण्यासाठी जंगल तुडवत फिरले, तुझं प्रत्येक रूप तुझा प्रत्येक अवतार डोळ्यात साठवत होते. तू दुष्टांचा नाश करणार, त्यांना पायदळी तुडवून त्यांचं शिर गळ्यात मिरवणारी कालीमाता आहेस. महिषासुराचा वध करून त्याच्या छाताडावर पाय ठेवून उभी राहणारी तू दुर्गा माता आहेस. तुझ्या प्रत्येक अवतारात तू हातात शस्त्र घेऊन पापी लोकांचा नाश केलायस आणि भक्तांचं रक्षण केलंयस. मग माझ्यासाठी तुझ्या करुणेची आणि दयेची दारं तू का बंद केलीस माता? ती जर काही पाप केलं असेल तुझ्या तलवारीने माझे शिर उडव आणि मला मरण दे. मी जर काही गुन्हा केला असेल तर तुझ्या त्रिशूलाने माझा वध कर आणि संपव टाक माझं जीवन. पण मी जर पवित्र असेल तर तू तुझी शक्ती सगळ्या जगाला दाखवून दे. तुझ्या कृपेचा सागर आज ओसंडून वाहू दे. किसन 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 थांबा. आज मी तुझ्या समोर झोळी पसरते,
तुझ्या कृपेचं दान माझ्या पदरात नाहीतर तुझ्या दरबारातली ही घटना माझ्या डोक्यावर पडू दे आणि माझं कपाळ मोक्ष गावकऱ्यांची एका पापातून मुक्तता होणार आहे किसन आणि गौरी यांचे संबंध फक्त माहिलेकरांचे युगाचच त्यांच्या विरुद्ध लोकांच्या मनात भरू होती त्या दोघांचा काय दोष नाहीये देवी मला माफ कर देवी मला माफ कर जगदंबेने मामाचं नेटवर्क टावर कोसळला आणि त्याच्या आयुष्याचा सिग्नलच कट करून टाकला मामाचा टावर डुल मामा गुल आई जगदंबेच्या नावानं उदो उदो ए पोरी उठ गौरी देवीनं हाक ऐकली आहे तुझी सुनबाई सुनबाई किसन किसन काय होते किसन राधा मला मला दिसा लागलं किसन राधा मला तू दिसतेस वहिनी कुठे वहिनी 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 वहिनी
हे दादा वहिनीला काय झालं? हो दादा मला दिसायला लागलं. आई जगदंबे किसन्या किसन्या पोरा तुला दिसायला लागलं? हो आहे मला मला दिसायला लागलं हे वहिनी हे वहिनी. अगं देवीने तुझी प्रार्थना ऐकली. बघ तुझ्या लेकराला तुझ्या किसनला दिसायला लागलं. उठ उठ ना वहिनी. गौरी वहिनी उठा ना आता. हे दादा उठव ना तिला. शंक्रिया पोरा गौरीचा काय भी दोष नाही. मग मी तिला तुमच्या लग्नाच्या दिवसापासून तिने तुझ्यापासून दूर राहावं म्हणून म्हणून ज्योतिषाची खोटी भविष्यवाणी सांगितली होती. मला माफ कर पोरा मला माफ कर. तिचा काय भी दोष नाही. बघ काय भी दोष नाही. ती पवित्र आहे पोरा ती पवित्र आहे रे. मला माफ कर बाबा. दादा दादा तू तिला उठव. तू उठवल्याशिवाय ती उठणार नाही. दादा तिला उठव. वहिनी गौरी गौरी मला माफ कर. गौरी माझं चुकलं. गौरी गौरी डोळे उघड. गौरी तुझा शंकर आलाय. बघ गौरी उठ. गौरी गौरी मला माफ कर. गौरी मी तुझा अपराधी. तुझा काही दोष नसताना मी तुझ्या चारित्र्यावर संशय घेतला. तुझ्यावर नको नको ते अत्याचार केले. तुला राहत्या घरातनं बाहेर काढलं. मी इतकी वर्ष तुझ्यासोबत राहून सुद्धा मी तुला नाही ओळखू शकलो. गौरी मी तुझा अपराधी आहे. गौरी मला माफ कर. खर तर मी तुझ्या तुझे पाय धरून तुझी माफी मागितली. बस आई जगदंबेच्या कृपेने मला सगळं काही मिळालं. तुमचं प्रेम विश्वास एवढंच मला हवं होत. दादा किसन तुला दिसायला लागलं. आई आई जगदंबे प्रत्येकी आलेला आमच्या घराण्याला संकटातून तू वाचवलंस. माझ्या सूनबाईनं मनोभावे तुझी भक्ती केली आणि संध्यानं दाखवून दिलं की भक्ती हीच खरी शक्ती असते. आई जगदंबेचा